लाउंड है तो सर फ्रैक्चर कसं काय झालं म्हणतो की बेडच्या पोझिशनमध्ये धाव होती आणि ते बघतो मागे झालं म्हणजे मेयर इन काउन्सिलच्या प्रसाद वाटायला झालो वाटायला लागलो तुम्हाला उगीच प्रार्थना भविष्य तदर्थं सर्वेपि उत्तिष्ठन्तु इति प्रार्थना पूर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्चित् जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुञ्जीहाः मा गृधः कस्यचित् धनम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं। यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनां पवित्री अवतु। ॐ चोदयित्री सुमृतानां चेतन्ती सुमतीनां यज्ञं दधे सरस्वती। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय। ॐ सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। दोन संस्कृत पंडितांना आपण श्रद्धांजली समर्पण करणार आहोत। एक म्हणजे पंडित दत्त महाराज कवीश्वर माझे ते वडील बंधू राष्ट्रीय संस्कृत पंडित सर्व शंकराचार्यांनी त्यांचा सन्मान केलेला वराहगिरीने त्यांना विद्यावाचस्पती ही पदवी राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांनी समर्पण केलेली आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठात न्याय वेदांत मीमांसा या शास्त्रांचे ते अध्यापक होते। त्यांचं 1 मार्चला दुःखद निधन झालं। नंतर दुसरे मुंबईकरांना सर्वांना सुपरिचित असलेले पंडित श्री व्ही वेलणकर यांचं पण 1 तारखेला दुःखद निधन झालं। त्यांचं कर्तृत्व सर्वांना माहिती आहेच। जवळजवळ 100 वर त्यांनी संस्कृतमध्ये पुस्तकं लिहिलेली आहेत। नाटकं आहेत, काव्य आहे, खंडकाव्य आहे, निबंध आहेत, अशा प्रकारची विपुल रचना त्यांची आहे। विशेषत मराठीतील सौभद्र या नाटकाचं त्यांनी संस्कृतमध्ये रूपांतर केलं आणि त्यानंतर मग ती एक परंपरा महाराष्ट्रात सुरू झाली। आराध देशपांडेंनी मानापमान संशय पल्लव, बाकारेंनी शारदेचं शारदम, गवा पळसुलेंनी भाऊबंदीचं भरचर करणं, अशा प्रकारची अनेक रूपांतरे त्यांना प्रेरणा मिळाली। म्हणजे पहिले आद्य नाटककार रूपांतरामध्ये म्हणता येईल असे वेलणकर त्यांनाही राष्ट्रीय संस्कृत पंडित म्हणून पुरस्कार राष्ट्रपतींचा मिळालेला होता। असे संस्कृत क्षेत्रातील असे 2 मान्यवर संस्कृत पांडित्याचे तेजभास्कर त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि ते नेमकं संस्कृत वर्षाचा प्रारंभी झालेलं आहे म्हणून आपल्याला विशेष होतं। त्यांना आपण श्रद्धांजली समर्पण करण्यासाठी एक प्राधान्य उभं राहायचं। आपल्या सोमय्या उद्योग समूहाच्या आणि सोमय्या शैक्षणिक परिवाराच्या संकेताप्रमाणे प्रत्येक सभेचा प्रारंभ हा संस्कृत भाषणाने होत असतो। त्याप्रमाणे संस्कृत विषयक संमेलन पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार हेही राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार मिळालेले आहेत आणि सुरुवाती सोमय्या प्रतिष्ठानचे सहसंयोजक आहेत। अध्यक्ष महोदया तथा च अत्र समुपस्थितः मान्यवरः श्रेष्ठा सुरवाती सोमय्या प्रतिष्ठानस्य संस्थापकः डाक्टर् कान्तिलाल् महोदय सुरभारती सोमय्या प्रतिष्ठानस्य प्रथामनुसृत्य संस्कृतभाषायामेव प्रथमं कस्मिन् अपि उपक्रमे भाषणं कर्तव्यम् इति नियमः बहु प्रारम्भकालतः एव पालितः भवति तथा संस्कृतभाषामाश्रित्य एव अहं किञ्चित् वदामि। अद्य बाबासाहेब् अम्बेड्कर् महोदयानां जन्मदिवसः
एतदर्थमेव एषा विशेषा सभा अत्र आकारिता अस्ति। अहं विद्यालये शिक्षकः आसम्। तस्मिन् समये नवमर्गस्य एकस्मिन् पुस्तके, मराठीपुस्तके एकः पाठः आसीत्। तस्मिन् पाठे बाबासाहेब् भारतरत्न बाबासाहेब् महोदयानां विषये नास्ति। बाबासाहेब् महोदयैः घटना अर्थात् संविधानसम्मत्यन्ते यद् भाषणं कृतं तदैव भाषणं पाठरूपेण तत्र प्रकाशितम् आसीत्। तत्र केवलम् अंशरूपेण एव मया कथनमत्र क्रियते। तैः कथितम् अस्माभिः जनतन्त्रपद्धतिः स्वीकृता अस्ति, योग्या एव अस्ति। केवलम् एकस्य एव संविधानस्य आधारं गृहीत्वा अयं निर्णयः अस्माभिः न कृतः। अनेकराष्ट्राणां संविधानानाम् अस्माभिः अभ्यासः कृतः। अन्ते प्रजातन्त्रशासनम् अस्माभिः स्वीकृतमस्ति, परन्तु तत्र महद्भयमपि अस्ति। महद्भयमपि अस्ति। किं मतगणनानुसारेण एव सः निर्वाचितः भवति, तथा एव तस्य सत्ता अपि तत्र भवितुमर्हति। यदि समाजकण्टकाः प्रभावपूर्णतया निर्वाचिताः भवन्ति, एतादृशः समाजकण्टकः अपि शासने आगन्तुं शक्नुवन्ति इति तैः स्वस्य भाषणे तत्र स्पष्टम् उक्तं वर्तते। अतः अस्माभिः प्रजाजनैः सर्वैः जागरूकतया अस्माभिः कार्यं करणीयं, सदैव जागरूकता एव अस्माभिः पालनीया। तदा एव एषा एतद् अस्माकं प्रजातन्त्रं विजयी भविष्यति, सफलं भविष्यति, यथार्थतया प्रजातन्त्रस्य अनुपालनमपि चलिष्यति इति तैः आकाशवाणी भाषणदानसमये प्रथममेव यदा घटना संविधानं सम्मतं जातं तस्मिन् दिवसे एव रात्रौ आकाशवाण्याम् एतैः भाषणं दत्तम् अस्ति। अतः तेषाम् उद्देशायमेव सततम् अस्माभिः जागृतिः परिपालनीया इति एव उक्त्वा अहमत्र मम कथनस्य विरामः मया क्रियते। नमो नमः। डॉक्टर शांतिराज सोने सभाचे प्रभु दादासाहेब गुरुपते मंचवरचे सगळे महानुभाव उपस्थित संस्कृत अनुरागी मंडळी प्रथम जी सर्वांना मी प्रणाम करतो आणि नवीन युगात सुरू झालेलं आहे त्याच्याकरिता अभिनंदन देतो। हे वर्ष संस्कृत वर्ष म्हणून आपण डिक्लेअर केलेलं आहे आपल्या देशामध्ये, ते राष्ट्रीय स्तुती आहे। आणि सरकारने जे पूर्वी निर्णय घेतला होता ते प्रथम संस्कृत वर्ष केलं त्याचे मी स्वागत करतो। आपल्यामध्ये एकपेक्षा एक वक्ता पंडित स्कॉलर
हाजर है, मी का जहाँ बोलना नहीं बोल सकता। ये वर्ष अपन संस्कृत वर्ष में भारत कैसे साझा कराए तो पूर्ण वर्षाच प्रोग्राम आखले आप अपन क्या भूमिका वाचल नहीं जे चले आप जो सर्व जो पत्र आने 21 सूत्र दिलेले मला वाटते सर्वांपेक्षा मोठा सूत्र 22 आहे। हे 21 सूत्राचे प्रतिरिक्त आपण काय करू शकता, आपल्या मनात काय इच्छा आहे, काय विचार आहे आणि आपलं योगदान काय राहणार ते आम्ही खाली आपल्याला मी विनंती केलेली आहे ते वाचून आपण हे सर्व भरणार आहे। सांगणार आमचे कर्तृत्व मंडळ काय काय करू शकतो आणि वर्षभर संस्कृत कसा आपल्या देशात गाजलो हे एक मोठं पाऊल पडेल असं मला वाटतं। संस्कृतकरिता महाराष्ट्रामध्ये शिवशाही आलेली आहे परंतु प्रश्न जुने प्रश्न अजून उभे आहे, ते प्रश्न कसं सोडवायचे ते सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। मी काय जास्त डिटेलने जाणार नाही परंतु 81 जे शासन निर्णय साध्य साध्य करीता अजूनपर्यंत तरी इम्प्लिमेंट झालेलं नाही स्वैच्छिक संस्कृत करीता त्या संस्कृत वर्षात तरी त्याचे पालन हो असं मी इच्छा बाळगतो। तिरकोळ इशू मी घेणार नाही, आता आम्ही गेलो होतो दत्ता राणे साहेबांजवळ जे मिनिमम संख्या त्यांना पाहिजे बी ए करीता 24 ते बरोबर नाही, त्यांनी मान्य केलं मला सांगितलं ते मी बदलतो म्हणजे 5 मिनिटाचं त्यांनी सोडवलं। पण प्रश्न टेबलवरती सुटतात पण ते निर्णयामध्ये येत नाही आणि ॲडमिशनमध्ये येत नाही। मला वाटते की सरकारने त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्याची करता लवकर पाऊल टाकणार, जे नाही झालं तर 24 विद्यार्थी मिळणार नाही बी एमध्ये, कुठे 10, 5, 10, 15 असतात। संस्कृतला महाराष्ट्रमधून काढून टाकेल त्याचं तरी त्यांनी असा नियम लागू करावा म्हणून त्यांनी जे आश्वासन मिळालं आहे त्याच्याबद्दल आणखी पाऊल टाकतो। त्यांनी एक अगदी आश्वासन दिलं आम्हाला ते स्वतः आमच्या बरोबर सुधीर जोशी साहेबांना भेटणार काहीतरी आणि काही ना काही निर्णय घेणार लवकर लवकर, कारण ह्या जूनमध्ये जर नवीन सत्र सुरू होणार त्याच्या आधी हे निर्णय घ्यायला पाहिजे असं मला वाटतं। बाबासाहेब आंबेडकरांची आज जन्मजयंती आहे, मी काय त्यांच्यावरती बोलायला अधिकार नाही मला, परंतु जसं जसं विषय मी पाहतो कॉन्स्टिट्यूशन करीता पुष्कळ तर वाटते किती मोठे ते द्रष्टा होते, मला वाटतं ते महामानव होते आणि आपल्या देशातले इंडिपेंडन्स काळाचे एक मोठे व्यक्ती म्हणून त्यांना आपण सांगितलं गरज नाही। कारण काय की हे आता मॉडर्नायझेशन झालेलं आहे, रिझर्वेशन झालेलं आहे, आपण ते इतिहास कॉन्स्टिट्यूशन इतिहास वाचू स्पीचेस वाचू तर कळेल बिलकुल विरुद्ध होते रिझर्वेशनचे। त्यानंतर पंडित नेहरूजी आग्रहामुळे त्यांनी पंडित नेहरूकडून जेव्हा घेऊन टाकली होती 10 वर्षानंतर हे रिझर्वेशन आपण काढून टाकतो, परंतु देशात स्टेट्समॅनशिपची आहे जी पॉलिटिक्स ही जास्त मूड घेतलं आहे म्हणून आजपर्यंत रिझर्वेशन केले तर नाही तर नाही, परंतु मॉडर्नायझेशन आलेलं आहे आणि आपल्या देशाचे क्वालिटी ज्याला सांगतो ते डिवायडेड म्हणून झालेली आहे। आपण जर आंबेडकरांचे स्पीचेसचे एक अभ्यास म्हणून ग्रंथ पाठ्यपुस्तक म्हणून आपल्या कॉलेजने चालवं तर मला वाटतं की लोकांना वाटतं की ज्यांनी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन दिलं आहे त्यांचे काय बोलत विचार होते, त्यांनी पुष्कळ काम केलं बौद्ध धर्म स्वीकारला
वगैरह वगैरह जिनकी ज्यादा ढूंढा नहीं, परंतु ऐसे मानते कि त्यांची जो जो दृष्टि है, जो विजन होता ते विजन बाकीचे पॉलिटिशियन दाखवलं असं मला वाटत. ह्या ह्या दिवशी मी त्यांच्या स्मृतीला भावांजली देतो, नमन करतो चरण आणि आपला सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद. त्याच्यानंतर उपस्थितांना चंदनहार समर्पण करून स्वागत करायचं. खरं म्हणजे दादासाहेब तुम्ही तुमची परवानगी घेतो अध्यक्ष म्हणून तुमचा पहिला मान आम्ही करायचा, पण आम्ही आज खरे अतिथी इथे आलेले आहेत. अतिथीचा शब्द खरा अर्थ असा आहे की निमंत्रण न देता जो येतो तो सत्कार्यासाठी, आणि सत्कार्याला निमंत्रणाची अपेक्षा नाही. आणि ज्यांना विशेष सन्माननीय स्वरूपात बोलावलं पाहिजे ते आपण म्हणून विधान परिषदेचे सभापती आरंदे साहेब आलेले आहेत. म्हणून प्रथम सूर्यभारती यांच्यातर्फे मी शांतीरावजींना त्यांना पुष्पांजली स्वागत करायचं. त्यानंतर अध्यक्ष न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी. आता म्हणजे समाजामध्ये ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी हे संस्कृत वर्ष साजरा करावं म्हणून
ठिकठिकाणी आपापल्यापणे सुरू केलेली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने एक संस्कृत विषय वर्ष साजरे करण्याच्या दृष्टीने 13 मार्चला सोमय्यांच्या बंगल्यावर पद्मनाभ येथे विशेष सभा आयोजित केली होती. त्याला दादासाहेब रुपवते आले होते, पद्मश्री गाजी बाटोलेकर आणि संस्कृत क्षेत्रातील सर्व क्षेत्रातील मंडळी हजर होती. आणि मग तिथे कार्यक्रम ठरलेला आहे, सूर्यभारतीतर्फे अनेक कार्यक्रम आहे. तर त्याच वेळेला ठरलेलं होतं की बाबासाहेबांचं काही संस्कृत विषयक विशेष योगदान आहे आणि ते महापुरुष आहेत, युगप्रवर्तक आहेत, आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगून प्रथम संस्कृत वर्षाचा प्रारंभ त्यांना आदरांजली समर्पण करणे योग्य होईल असं त्या ठिकाणी ठरलं. म्हणून या सर्वभारती सोमय्या प्रतिष्ठानतर्फे संस्कृत वर्षाचा प्रारंभ आज आपण करत आहोत. वर्षभर कार्यक्रम होणार आहे, अनेक प्रकारचे कार्यक्रम आहेत. जिथे जिथे विद्यापीठं आहेत महाराष्ट्रात, त्या प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी एक संस्कृत विषयक सेमिनार होणार आहे, चर्चासत्र आयोजित होणार आहे, संस्कृत पाठशाळांचं संमेलन घेण्यात येणार आहे, वैदेशिक पंडितांचं देखील एक चर्चासत्र आयोजित होणार आहे, प्राचीन शास्त्राप्रमाणे देखील जे काही शास्त्र चर्चा असते ती होणार आहे, असे अनेक कार्यक्रम आहेत. मुला मुलींच्या दृष्टीने संस्कृत पथनाट्य वगैरे मनोरंजन कार्यक्रम असे अनेक प्रकारचे कार्यक्रम होणार आहे. पण हा आज प्रारंभ झालेला आहे. आणि आजच्या ह्या दिवसाला एक परिसंवादाचा विषय ठरलेला आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संस्कृत व मी, ह्याचे 3 भाग आहेत. आंबेडकरांच्या विषयी आपण बोलू शकतो, संस्कृत संबंधी बोलू शकतो, आणि मी हे जरी एक वचन असलं तरी आम्ही म्हणून देखील संस्कृतविषयी पूर्वी काय केलं, आता काय करू, तर पुढं काय करावं केलं असं नाही, किंवा काही कल्पना असतील, आपले विचार असतील, ते आम्ही ऐकण्याला उत्सुक आहोत. तर आपले जे वक्ते आहेत तर त्याच्यामध्ये पहिला प्रथम निमंत्रण पत्रिकेत जाहीर केले त्याप्रमाणे आपण घेणार नव्हतो. तर त्या वक्त्यामध्ये एका महिला वक्त्याचं नाव, सध्या 33% नगारा सगळीकडे वाचतो, त्याची जर नगर आपण पुरुषांनी घेतली नाही तर आपली घरात विचित्र परिस्थिती होईल. आणि म्हणून स्त्री राक्षसणी म्हणून प्रथम मी लेनिन कन्या कॉम्रेड रोझा देशपांडे यांना आपले विचार व्यक्त करायला सांगतो. ज्ञानमूर्ती, धर्माधिकारी कलंदे साहेब, पंजाबराव महाडिक मंत्री साहेब आणि समजूनवाडी भगिनी, 33% म्हटलं पण इथे 33% महिला नाही, त्याच सांगून टाक. आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि प्रथमत त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी सुरुवात करते. बाबासाहेबांना मी पाहिलेले निश्चय, भाषणही ऐकलेली आहेत त्यांची, आणि तसे त्यांचे आणि माझ्या वडिलांचे बरेच जवळचे संबंध होते. बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल बोलायचं म्हटलं त्यांचा एकच जीवनाचा हेतू म्हणजे चातुर्वर्ण्यामध्ये होणारे अन्याय आम्हाला हे बंद झाले, त्यासाठी त्यांनी जीवाच्या आकांक्षाने लढत दिली. शिक्षण घेतलं ते घेतलं, परंतु स्वतःच्या चळवळीमध्ये उतरली. आणि हे आजच्या पिढीला, म्हणजे मी म्हणेन की महाराष्ट्रातली जी आज बौद्ध असो वा अस्पृश्य असो, त्या समाजाला त्याची कल्पनाच येणार नाही, महाराष्ट्रातल्या बिलकुल नाही. पण म्हणजे समोर बाहेर महारवाड्यामध्ये राहायचं, गलिच्छ वस्तीत राहायचं हे तर सोडाच, पण समोर पाणी दिसतंय पण ते प्यायला कोणी देत नाही आणि पिऊ देत नाही. बाबासाहेबांच्या जीवनातला हा एक अनुभव आहे की प्रवासातून गेल्यानंतर त्यांना पाणी प्यायला मिळालं नाही, का तर ते अस्पृश्य आहेत. हा जो एक
करायचं, याच्या विरुद्ध मी लढायचं नाही, मग मी माझ्या परीने लढणार. या द्वेषाने ते त्या सभारांगणात आणि त्यांचं माहित आहे, सगळ्यांना माहिती आहे की काँग्रेस म्हणजे त्यांना अगदी बिलकुल पसंत नव्हतं. ते त्यांचं म्हणजे अगदी रोकठोक टीका करायचे ते. परंतु आणि त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे, स्वातंत्र्य मिळेल, अंक होईल, सगळं आमचं काय, आम्हाला काही आज तुम्ही करतात का, आमच्यासाठी कोणी काही करताय का, तर ते त्यांनी सोडून दिलं म्हणा, आम्हीच आमच्यासाठी करायला निघालेलो. आणि म्हणून त्यांनी एक प्रकारचा लढा उतरला. चौदाळ तळ्याचं जे प्रसंग आहे तो आपल्याला वाटतं की काय व्हायच्या म्हणजे काय होत्या अगदी चौदाळ तळ्यामध्ये जाऊन केलं, अरे काय केलं काय, ते म्हणायचे इथे मुसलमानांना पाणी पितळायचं आणि आम्हाला मात्र तुम्ही तुमच्या चातुर्वर्ण्याच्या लाईनीत आहोत ना, आम्ही आम्हाला काही प्यायला देत पाणी, काही भांडण करायचं, बरोबर केली त्यांनी भांडण आणि दाखवलं की आम्ही हे करणार आहोत. हा जो लढा आज आपल्याला जो महाराष्ट्रामध्ये तरी मी इतर राज्यात बोलत नाही, परवाच एका दक्षिणेकडच्या भागात ऐकलं की त्या गावातल्या लोकांनी त्या अस्पृश्यांवर इतका बहिष्कार टाकला की त्यांना गाव सोडून जायची पाळी आली. महाराष्ट्रात तरी आम्ही फारच सुखी आहोत असं म्हणायला पाहिजे. आम्ही म्हणजे जे सवर्ण आहेत त्यांच्यावरती ही लांछनं तरी येत नाही आहेत की तुम्ही यांना छळता म्हणून, एवढा छळ तरी महाराष्ट्रात. पण त्या काळात बाबासाहेबांच्या काळात ते जागृती जन्मले, त्या ठिकाणी त्यांनी एका बाजूला संस्कृत भाषा ही राष्ट्रभाषा असावी असं म्हणत असताना देखील बाबासाहेबांनी जाऊन मनुस्मृती जाळून टाकली. ठीक आहे, संस्कृत भाषेचा राग होता का, नाही तर त्यांनी म्हटलं नसतं राष्ट्रभाषा का, और त्यांनी ती मनुस्मृती वाचली, त्यात काय चूक आहे, काय वाईट आहे आणि हे मला नको आहे म्हणून ती जाळली. आणि शिवाय सांगितलं की ही जाऊ द्या, आता आता काळ असा आलाय की नवी मनुस्मृती हवी आहे आणि ती मनुस्मृती आपल्याला या पुढच्या येणाऱ्या पिढीनी लिहायला पाहिजे. नुसतं जाणणं त्यांना संस्कृत भाषा येत होती ना, म्हणूनच त्यांनी वाचली ना, की विना वाचता त्यांनी ती जाळली नाही. त्यांनी निषेध व्यक्त केला की हे नको आहे मला, या चातुर्वर्ण्यामध्ये माझे जे हाल झाले हे मला नको आहेत आणि माझ्या पुढच्या पिढीला हे होता कामा नये. म्हणून मग ते रिझर्वेशन वगैरे जे आले 10 वर्ष करा, आमचं करा, आता आमची ते 10 वर्ष वाढवले. तो बराच राजकीय भाग आहे, कारण मी त्याच्याबद्दल बोलत नाही, कारण मी राजकारणी आणि मला कॉम्रेड म्हणून हे करून दिलं, माझी ओळख करून दिली. सागर बोला देशपांडे म्हटलं असतं तर काही हरकत होती का, पण नाही, कॉम्रेड लागलं पाहिजे. म्हणजे पिन तरी टोचली म्हणण्याचा पुन तरी व्हायला म्हणा काय, किंवा यू आर ए फुल असं म्हटलं असं येऊ शकत. पण मला बाबासाहेबांची आठवण जी येते ती अशी आणि खास एका संदर्भामध्ये, कांद्याच्या संदर्भामध्ये, की 1952 साली ज्या निवडणुका झाल्या, पहिल्या निवडणुका, त्यावेळेला डांग्यांनी बाबासाहेबांना पाडलं असा प्रवाद सगळीकडे इतका जबरदस्त पसरवला गेला की काय तू विचारू नका. तो मात्र मला उल्लेख करायचा, कारण मी डांग्यांची मुलगी आहे, तशी बाबासाहेबांची चाहती आहे असं म्हणत ना, कारण मी त्यांचं पुष्कळचं लेखन वाचलेलं आहे. आणि असेल इतरांच्या मध्ये आणि माझ्यामध्ये काही मतभेदही असतील, कारण मी बरीच त्यांच्या बाजूनी बोलत असते, काही जण त्यांच्यावर टीकाय करत असते, पण माझं एकच मत आहे की मनुष्य ज्या परिस्थितीमध्ये असतो आणि तो ज्याच्यासाठी झगडत असतो, कोण किडकीने झगडतो, त्याच्या हातून इथे तिथे असं जर काही झालं तर त्याच्यावर आपण आसूड ओढायचा आपल्याला कोणताही अधिकार नाही, कारण आपण त्याच्या स्थितीमध्ये त्याच्या अवस्थेमध्ये नसतो. काय मी सांगण्याचा मला त्याला आपण म्हणतो स्पष्टीकरण देणं, मी थोडक्यामध्ये देते. आता अधिक तरुण मंडळी आहेत ज्यांनी 52 साल नंतरच जन्म घेतला असेल त्यांच्यासाठी पाहिजे ते, ज्याने आधी घेतलेला आहे आणि ज्या आज आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत किंवा लहान आहेत त्यांनाही तो इतिहास माहीत असावा. कारण कारण आंबेडकर हे कामगारांमधलेही होते, ते केवळ दलितांचे पुढारी म्हणू नका असं माझं, ते कामगारांच्या मध्ये होते. आणि 38 साली जेव्हा औद्योगिकरणाचा कायदा आला त्यावेळेला डांगे आणि आंबेडकर खांद्याला खांदा लावून मिरवणुका काढून संप करत होते. ही जाण आंबेडकरांनाच होती, केवळ दलितांचं नाही तर त्या दलित ते दलित देखील कामगार आहेत
आणि जे कामगार आहेत त्यांच्यावरही अन्याय होतो म्हणून ते 38 साली लढायला उभे राहिले हे बाबासाहेब. आता या 52 साल निवडणुकीमध्ये झालं काय बाबासाहेबांना कोणाची तेजूट नको. त्यांना कम्युनिस्टांचा काय तेव्हा राग घडला होता माहिती ते त्यांच्या काँग्रेसच्या तर मुळातच विरुद्ध प्रश्नच नाही किंवा सेलचा प्रश्नच नाही पण त्यांना गाठलं कोणतं प्रजासत्ताक. आता आम्हाला आश्चर्य असं वाटलं की अरे बाबासाहेबांना डांगेचं एकत्र झाले असते तर केव्हाच काँग्रेसचा धुज्जा उडाला असता आपली बिंदास्त उडाला असता पण नाही बाबासाहेबांना राग आला होता. ते कोणाबरोबर गेले अशोक. आता अशोक मेहता सांगता आमदारांचा काही तरी संबंध होता काय काही काळीचा सुद्धा संबंध होता पण ते उभे राहिले जनरल इकडे गांधी राहिले उभे तिकडे काजरोकर राहिले. आता या काँग्रेसवाल्यांनी आंबेडकरांना का नाही बरं पाठिंबा दिला निघावी सोडायची सीट किंवा आम्ही बाबासाहेबांचा सीट सोडून दिली नाही त्यांच्या विरुद्ध काजरोकर. आता जोडी कुणाची इकडे गांधी काजरोकर इकडे आंबेडकर आणि अशोक मेहता इकडे आम्ही एकटेच कामगार वर्गातले आम्ही कामगारांचे आम्हाला तर बाबासाहेबांना पाडायचं नाही मग काय सांगितलं आम्ही. अरे आंबेडकरांना मत द्यायला म्हटलं की अशोक मेहताला मत पडतं बिलकुल नाही. अशोक मेहताला का आमचा राग होता माहिती त्यावेळेला कोरियावरती लक्षात घ्या की त्यावेळेला कोरियावरती अमेरिकेने हल्ला केला होता आणि या प्रजा समाजवादाने अमेरिकन धोरणाला पाठिंबा दिला होता आणि पंडितजींनी विरोध केला होता की आम्ही कोरियावर हल्ला उतरणार नाही. शेवटी चीन उतरलं आणि नंतर कोरियाचं विभाजन करून अमेरिकन पळाले. त्यावेळेला प्रजा समाजवादाने घोषणा केली होती आम्ही 3000 कॅन्डिडेट उभे करणार आणि नेहरूंचा धुज्जा उडवणार. आणि पहिल्या निवडणुकीत पंडित नेहरूंचा धुज्जा तुम्ही काय उडवता. आता याला काय अर्थ नव्हता पण झालं. मग आम्ही काय केलं आम्ही त्यांच्या बाबांच्या विरोध मत टाकायचं नाही म्हणजे यांना काजरोळकरांना द्यायचं नाही बाबासाहेबांना आपले चाल बाबा नको दोन्ही मतं एकत्र टाका. आता बाबासाहेबही पडले डांगेही पडले त्याला इलाज नव्हता पण हा दोष एकदा तरी आमच्या माथ्यावरचा निघून जावा म्हणून निघतो. मला यासाठी बोलते की बाबासाहेबांचं आमच्याकडे वैरच नव्हतं वैरच नव्हतं. मला माहित आहे एका आमच्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये संपामध्ये एक कामगार मारला गेला आणि त्याचा प्रेत आमच्या ताब्यात देत नव्हतो. बाबासाहेब तिथे राहत होते आणि म्हणजे रात्री माझ्या आईच्या आत्मचरित्रात आहे किंवा रात्री जेव्हा बाबासाहेबांच्याकडे जायचं कोण सगळे घाबरायचे ती गेली तिथे दिन म्हणा मी बाबासाहेब तुम्ही आलात ना तर आमच्या कामगाराची बॉडी ताब्यामध्ये म्हणून बरोबर बाबासाहेब आले आणि ही इलेक्शन नंतरच्या गोष्टीच्या आहेत त्या असं नाही परंतु हा मी एक विषय लागले. मला खरं म्हणजे यांच्या व्याख्यानाला बोलवलं त्याला प्रश्न पडला की बाबासाहेब एका बाजूला एका बाजूला मी ते आता म्हणतात आपण म्हणून आणि दुसऱ्या बाजूला संस्कृत भाषा सगळ्याचा संबंध कसा जोडायचा मला काही तसं समजलं पण संस्कृत भाषा ही बाबासाहेबांना येत होती प्रिय होती त्या भाषेचा अभ्यास व्हावा हे बाबासाहेबांच्या मनामध्ये होतं म्हणून त्यांनी तो हट्ट धरला. आणि आज आपण संस्कृत प्रेमी म्हणत संस्कृत भाषा शिकावी असं आपण म्हणतो हे सगळं खरं आहे संस्कृत भाषा शिकायला हवी. नाही तर मी गीतेवर हात ठेवून शपथ घेत खरं बोल खोट बोलणार गीतेत दिले काय त्याला माहित आहे पाहतो.
मग ती भाषा बोली भाषा होत आणि ती बोली भाषा तिच्यामध्ये काय आहे हे समजायला हवं. नाही तर नुसता कालिदास वाचायचा, भगवती वाचायचा, रामायण वाचायचं. आम्ही संस्कृताचा अभ्यास केला, मला हे पटत नाही. संस्कृत म्हणजे कालिदास, भगवती, भास हेच आहेत का? एक आहे की या साहित्यातून आमच्या दृष्टिकोनातून, आता मी मार्क्सवादी म्हणून सांगते, या साहित्यामधून त्याच्या काळच्या समाजाचं दर्शन होत राहत, हे होत राहत. पण तसा समाज होता का? मग प्राकृत बोलायला गेले, स्त्री शूद्र दास्यामध्ये का गेले, कसं हे होत गेलं? यांना शेवटी राजाश्रय मिळत होता, आता सरकार आश्रयावरती भांडण चालले म्हणून आपलं मी राजाश्रय म्हणतो. नाही सरकार आश्रयाचा अर्थ राजाश्रय दिला जात होता, साहित्यिकांना दिला जात होता, परंतु तरीही ते स्वतंत्र होते. हे सगळं संस्कृत वाङ्मय, हे केवळ संस्कृत वाङ्मय आहे की वेद म्हणायचे आणि वेद म्हणजे ईशावास्योपनिषद झाले की परंतु या संस्कृत वाङ्मयामध्ये काय काय दडलेलं आहे? प्रत्येक शास्त्र या संस्कृत वाङ्मयामध्ये भरलेलं. मी मुद्दाम काही मुद्दे लिहून आणले कारण हे जरा तात्विक प्रश्न आहे म्हणून. पण या संस्कृत वाङ्मयामध्ये काय काय आहे, किती संस्कृत पोथ्या किंवा किती संस्कृत ग्रंथ आज आम्हाला उपलब्ध आहे? चारी गोष्ट काय, 2 वर्षापूर्वी डॉक्टर राव नाही एक पोथी सापडली. 2 वर्षापूर्वी साऊथचे आहेत डॉक्टर राव, त्यांनी त्या एका कोणाच्या घरी गेले, त्या आपले ते तिथले मुलं रोज ती पोथी वाचायची, पाठ करायची, पूजा करायची, ठेवून द्यायची. हे गेले, त्यांनी त्याचं विश्लेषण केलं आणि काय सापडलं की त्या पोथीमध्ये असा एक धातू तयार करता येण्याचा प्रयोग लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये प्रकाश म्हणजे प्रकाश ऍब्सॉर्ब होतो, प्रकाश तो ओढून घेतो धातू. आणि तो त्यांनी प्रयोग केला, डॉक्टर रावने केला आणि 85% त्यांना प्रकाश तो त्या धातूंनी खेचून घेतला. तर 100% तो खेचून घेतला तर माणूस अदृश्य होऊ शकतो हा शोध आहे. त्याचं कोणी संशोधन करायचं आणि त्यांनी ते नासाला पाठवलं. पेपर मध्ये आलेलं सांगते, माझ्या पदार्थ काही आणि त्यांनी ते नासाला पाठवलं. आता हा दुसरा मुद्दा असा की आपल्याकडे अशोक स्तंभ आहे, कोणी बांधला, कसा बांधला, गंजत नाही, खंगत नाही, त्याला काय होत नाही, कशाचा बांधलाय माहित नाही, संशोधन नाही. सोनं आपल्याकडे नागार्जुनांनी लिहिलेलं आहे, सोनं कसं होत, कित्येकांनी प्रयत्न केले पण शेवटी तो घासलं की ते सोनं टिकत नाही आहे. का? तर त्याचं संशोधन व्हायला पाहिजे. असं आपल्याकडे सोन्याच्या खाणीमध्ये काय नाही, तो पण काय आपल्या बायका सोनं घालतात अड्डा नाही त्याची आणि पूर्वापार आत्ताच नाही पूर्वापार, परंतु ते कसं करायचं हे जर नागार्जुनाने सांगितलं होतं तर आम्ही त्याचं काही संशोधन केलं का? आमच्या या सरकारने स्वातंत्र्योत्तर काळात की आमच्याकडे 1000, 2500, 3000, 5000 वर्षाचं जे वाङ्मय पडलेलं आहे जे तसं पाहिलं तर गुप्तच आहे, कारण त्याचा आम्हाला अर्थच समजत नाहीये. आम्ही फक्त ती देवभाषा, वेदभाषा, आमची भाषा, मोठी भाषा, चांगली जुनी एवढंच आम्ही तिथं पूजन करतो. त्या पलीकडे जाऊन या भाषेमध्ये काय आहे याचं संशोधन आपल्याकडे व्हायला पाहिजे. तत्वज्ञानाचं क्षेत्र, मी जे आता याच्या पुढे जे मुद्दे सांगेन, जे काही सांगते ते मुद्दे मी तुम्हाला खास सांगते की बाणी देशपांडे यांनी या सगळ्यावरती संशोधन केलेलं आहे. ब्रह्मसूत्र, पादरायण, पतंजलीचं योगसूत्र, शंकराचार्यांचं महाभाष्य, या सगळ्यावरती संशोधन मार्क्सवादी दृष्टिकोनातून करून त्यांनी युनिव्हर्स ऑफ वेदांत हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी काही मूलभूत सिद्धांत मांडले तर ते संशोधन करून मांडलेले आहेत. म्हणून मी ते अगदी शास्त्रीय पद्धतीने लिहिले. म्हणजे आम्ही चर्चा करतो, मलाही तसं या मंडळींच्या इतकं संस्कृत येत नाही आणि मी काही मोठी पंडिता पण नाही संस्कृतची. म्हणून मी आता आमच्या त्यांना विचारतो की कालिदासाचा जो श्लोक आहे तो पूर्वापरो वार विधे निघाय हा जो आहे माहित आहे ना, हा श्लोक की संपृत्यो हिमानदंड हिमालयाचं जरूर अत्युत्तरेच्या अतिशय देवता.
मी म्हटलं वारी निर्दी काय म्हणजे हा पाण्यातून वर आलेला आहे हिमालय बरोबर ना माझं सोडून चुकलं तर सांग त्या पाण्यातून आलाय आता हे काय कालिदासाला कुणी कळवलं होतो त्याचा कुणी शोध लागला की कालिदासाला कळलं कसं कुबा परो वारी निर्दी काय म्हणून तेव्हा भाषा किंवा वाङ्मय जेव्हा आपण वाचतो ना त्याचा काही अर्थ लावतो त्याच्यातनं काही शोध आहे का आपल्याकडे प्रत्येक गोष्टीवरती खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्र सगळ्या प्रकारच्या शास्त्रांवरती प्रत्येकाची प्रत्येकाचं लेखन झालेलं आहे पण आपण त्याकडे जा त्याचं संशोधन का नाही होत आहे आयुर्वेदामध्ये ते औषधं कमी आहेत आणि कोणीतरी सर्पगंधा घेतो सर्पिंगा करून पाठवून देतो पेटंट छाप लावतो आमच्या हड्डीवरती सुद्धा हे काय आहे आयुर्वेदामध्ये काय आमच्याकडे औषधं नाही आहेत पण ॲनॅसिन शिवाय भागतच नाही आमचं का शोधणे लागत कारण त्या काळातल्या ज्या काही मुळ्या किंवा जी काही वनस्पती असेल तिची नावं बदललेली आहेत म्हणून नागार्जुनाचा शोध होता होता नाही पूर्ण होईल पण अर्थ लागायला हवा तेव्हा तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पटकन संतकर्माला ऑर्डर झाली आमच्या न्यायमूर्तींकडनं की 10-15 मिनिटांच्यावर बोलून तुम्हाला लवकर थांबायला नाही तत्वज्ञानाचं क्षेत्र आपलं वेदांत तत्वज्ञान काय आहे हे भौतिक हे सरळ डायलेक्टिकल शास्त्र आहे डायलेक्टिक्स ज्याला म्हणतात ते शास्त्र आहे नेती नेती करत ह्या ईश्वराचा त्यांनी पदर धरलेला नाहीये ते नेती नेती करत जातात मागे याचं उत्तर दे त्याचं उत्तर दे कुठला ईश्वर सिद्ध करतो हे डायलेक्टिक्स हे आपल्या वेदांत तत्वज्ञानाचा पाया आहे त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे असं मला वाटतं पदार्थ विज्ञान विचारव्या शब्दामध्ये हे पातंजली योगसूत्रामध्ये मांडले त्यांनी स्पेस आणि टाइमच्या आइन्स्टीननी जो शोध लावला स्पेस अँड टाइमचा रिलेटिव्हिटीचा शोध तो तुम्हाला पतंजली योगसूत्रामध्ये सापडतो आणि त्या पतंजली योगसूत्रामध्ये पतंजलीने ब्रह्मा म्हणजे विश्वाची व्याख्या कशी केलेली आहे दिग्देश काल भेद शून्य ब्रह्म अर्थ काय जो आइन्स्टीन म्हणतोय तेच पण हे पतंजलीनी म्हटलंय आणि त्याचं संशोधन आपण करायचं का नाही करायचं पतंजली फार मोठा होता कारण सूत्रकार फार कमी असतात सूत्रकार तुम्हाला माहित नाही म्हणजे आपल्याला माहित नाही की सूत्रकाराची व्याख्या त्याची अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुख ही सूत्राची व्याख्या आहे अल्पाक्षरम पाहिजे असंदिग्ध पाहिजे सारवत पाहिजे आणि विश्वतोमुख पाहिजे सर्वत्र लागू असणार पाहिजे ते सूत्र आणि म्हणून सूत्रावर भाष्य लिहिली जातात आणि त्याचं वर्णन केलं जात तेव्हा आता हा जो रिलेटिव्हिटीचा सिद्धांत आहे हा पतंजलीच्या योगसूत्रात सापडतो आता दुसरा आयझेनबर्ग फिजिक्स मध्ये पदार्थ म्हणजे मॅटरची व्याख्या त्यांनी केली मोठी आहे आयझेनबर्गचा शोध तर फार मोठा आहे क्रांतिकारक त्यांचं म्हणणं असं की जी वस्तू काल व अवकाशाशी एकत्रित निगडीत असते तिला पदार्थ काल आणि अवकाशाशिवाय पदार्थाचं अस्तित्व नाही असं त्याचं म्हणणं आहे पतंजलीची व्याख्या कशी केली शांतोदिता व्यापदेश धर्मानुपाती धर अर्थ काय की पदार्थ वर्तमानात उदित आहे तो अव्यपदेश म्हणजे अजून उत्पन्न न झालेला व शांत म्हणजे लय पावत असलेला अशा दोन्ही अवस्थांच्या मध्ये जो असतो तो पदार्थ कुठलाही पदार्थ या सृष्टीमध्ये स्वयंभू नाही हे पतंजलीने सांगितलं ते आयझेनबर्गने सांगितलेले म्हणून आता पदार्थाच्या विकासाचा नियम त्यांनी सांगितलाय बागरायाने ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलेला उत्तरोत्पादेच्या पूर्वनिरोध पदार्थाचा पहिल्या अवस्थेचा निरोध करून निरोध विरोध नव्हे त्याची आणखीन कथा वेगळी आहे निरोध करून मग नवीन पदार्थाचा जन्म होतो जसं दुधामध्ये आपण विरजण टाकलं की त्याचं दही होतं बदलला त्याचा निरोध केला विरोध केला नाही आणि हे याला आपल्याकडे आता परिणामी शास्त्र म्हणतात त्यांनी म्हटलेलं आहे तेव्हा हा त्याचं रूपांतर दयामध्ये होतं एलिमेंटरी पार्टिकल बद्दल मी हे भरभर सांगते मला बोलायचं झालं तर छान पुष्कळ बोलत आहे एलिमेंटरी पार्टिकल बद्दल देखील पतंजलीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल की पतंजलीनी हा
शोध लावला आणि परमाणू काढला, परमाणू पर्यंत पतंजली जाऊन पोहोचला आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आता 20व्या शतकामध्ये शोध लागलेला आहे फिजिक्स मध्ये की या परमाणूची गती सेकंद, पतंजली सांगितलं हा परमाणू स्वतःभोवती फिरतो आणि आपल्याकडे आत्ता 20व्या शतकात हा शोध लागलाय की हा परमाणू एका सेकंदाला कसा फिरतो, तर एकावरती 22 शून्य ही त्याची गती आहे हा शोध, आणि हे पतंजलीकडे आपल्याला सापडतं. माझा म्हणण्याचा अर्थ आहे, मी आता पुढची फारशी उदाहरणं सांगत नाही, हे बघा मला आलीच तू फारशी उदाहरणं देत नाही, पण अर्थ असा की संस्कृत भाषेचा अभ्यास याच्यासाठी या सगळ्याचा काही एक अभ्यास करायला पाहिजे, त्याला संशोधन पाहिजे, ह्याची प्रयोगशाळा व्हायला पाहिजे. आणि याकडे कोणतं सरकार लक्ष देत आहे? महाराष्ट्र सोडा, कोणतंही भारत सरकार देखील कोणतंही लक्ष देत नाही या प्रत्येक क्षेत्रात. मेट्रॉलॉजी पासून घ्या, स्थापत्यशास्त्र घ्या, ज्योतिषशास्त्र घ्या, प्रत्येक शास्त्रामध्ये आपण सगळ्यांच्या पुढे आता शून्याचा शोध आपला आहे. गणितामध्ये आपण सगळ्यात पुढे कुठे नाही, आपण 3-3, 5-5 हजार वर्ष आता प्रश्न पडतो की या पतंजलीनी हा शोध लावला कसा, त्याचं उत्तर कोणाजवळ नाही. हा अणू, त्याचा परमाणू, त्याची गती, तो स्वतः भोवती फिरतो, या सगळ्या कल्पना आहे. हायझेनबर्गने ती कल्पनाच केलेली आहे, परंतु त्याने कशी केली असेल पतंजलीनी त्या कालखंडामध्ये. आता या सगळ्या सूत्रांमध्ये सूत्रही फार कमी आहेत, पाणिनी वगैरे सारख्या दिलेली त्रिसूत्री अंक चतुसूत्री ह्या त्या सगळ्या आहेत, सूत्र जे आहेत ती फार लहान असतात आणि त्याच्यावरती मग भाष्य केले जातात. व्यासाने पतंजलीच्या योगसूत्रावरती जे भाष्य केले त्यामध्ये हे व्यासाने लिहिलेले आहे. आणि व्यास हा व्यासोच्छिष्टम जगत सर्व मधला व्यास म्हणून, हा व्यास ही एक पदवी आहे जो अशा सूत्रांवरती एवढ्या कारण अगदी अल्प शब्दामध्ये असलेला असंदिग्ध असलेला असा जो हा जो एक सूत्र असतो याच्यावरती भाष्य करावं लागतं आणि ते भाष्यामध्ये ते सूत्र समजावलं जात ते व्यासाने समजवलेले आहे. आणि म्हणून जो अत्यंत विद्वान असेल त्याला व्यास म्हण. आता व्यासाची व्याख्या बदलली, कुणाला व्यास म्हणावं ती व्याख्या आता बदललेली आहे, पण आमच्याकडे पूर्वापार भारतामध्ये व्यास याचा अर्थ अत्यंत विद्वान जो सूत्रांवरही भाष्य करू शकतो ते. आणि म्हणून माझ्यापेक्षा फारच विद्वान मंडळी इथे बसलेली आहे. आणि सोमय्या तर मला वाटतं सगळं आपलं जीवन अर्पण करून टाकलेलं आहे त्याने संस्कृतच्या विकासाकरता, इतका त्यांना त्याच्यामध्ये रस आहे आणि इतकं ते मनपूर्वक या संस्कृतसाठी मागे लागलेले असतात की मी त्यांना वाटते बाबा तुमची पण धन्य आहे, मी पण इतके म्हटलं मागे लागतात आणि इतके प्रयत्न तन मन धन सगळं त्याने त्याच्यामध्ये अगदी ओतून टाकलेलं आहे. आता त्यांच्यासारखा माणूस पाठीशी उभा असेल तर आपल्यामध्ये जे कुणी आहे त्यांना असं संशोधन करायला प्रवृत्त असे जे काही ग्रंथ कुठे पडले असतील, आता डॉक्टर नावा 2 वर्षापूर्वी सापडला तर आपल्याला सहज तुम्ही कुठे सापडू शकतात, पण या संशोधनाला पैसा लागतो, खर्च लागतो, प्रोत्साहन लागतं, प्रयोगशाळा लागते, हे सगळं करण्याकरता म्हणून संस्कृत वर्ष साजरं करावं असं माझं. मी संस्कृत बोलेन, मी संस्कृत वाचीन म्हणून नाही, मी कालिदास वाचीन किंवा भगवती वाचीन, त्या भगवतीवरही उत्पस्तते मम कोपी समान धर्म कालो पृथ्वी हे म्हणण्याची वेळ आली होती, तो भगवती मी वाचायचा आणि म्हणायचं वा वा काय संस्कृत आहे, कालिदासाचं काय भेगूत आहे. अरे पण हे पण वाचा, हे आजच्या 20व्या शतकात आपला भारत देश आपलं ज्ञान घेऊन सगळ्या जगाला आव्हान देण्याइतकी संस्कृत भाषा समृद्ध आहे हे दाखवण्यासाठी आपण संशोधनाला उपयुक्त व्हावं. या संस्कृत वर्षामध्ये अशा प्रकारच्या विचारांचा आपण प्रारंभ करावा एवढं सांगून मी आपली रजा घेतो. संस्कृत विषयक एका मोठ्या प्रश्नासंबंधी चांगलं उत्तर दिलेलं आहे. संस्कृत म्हणजे केवळ कालिदास, केवळ काव्य नाट्य नसून
संस्कृत म्हणजे आदिभौतिक शास्त्रांचंही एक आदर आहे, त्याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि त्याचं संशोधन होणंही महत्त्वाचं आहे. आणि संस्कृत वर्षाच्या निमित्ताने हे जे उद्बोधन केले त्याबद्दल योजनांनी धन्यवाद देतो. आणि आता मी आप्पासाहेबांना विनंती करतो. आप्पासाहेब म्हणजे आपले विश्वास बाबूराव महाडे. संस्कृतच्या संदर्भात एक अत्यंत औचित्य असलेला असा वाटता म्हणजे आज बाबूराव आहे. शिवसेनेची ज्या वेळेला केवळ मराठी अस्मिता होती त्या काळात शिवसेनेचा पहिला आमदार हिंदुत्व एक मंत्र आलेलं आहे शिवसेनेमध्ये. ते मराठी अस्मिता असताना त्या वेळेला विधानसभेत शिवसेनेचा पहिला आमदार संस्कृतमध्ये शपथ घेतो आणि हे संस्कृतमध्ये शपथ घेणारे बाबूराव महाडे हे आपले उद्बोधक विचार या ठिकाणी. आपल्या सभेचं अध्यक्ष दारासाहेब आणि धर्माधिकारी मोहया साहेब मंत्री पाटील साहेब हे सगळे हजर आहेत. ह्या सगळ्यांना भुवनेश्वराने एकत्र केलं. ताई पण आता बोलूया. हे सगळं झाल्यानंतर मी स्वतः काही संस्कृतचा पंडित नाही. मॅट्रिकपर्यंत संस्कृत शिकलेला मनुष्य मी. आम्हाला जे गुरुजी मिळाले होते ते संस्कृत अतिशय सोपं करून आमच्याकडून बोलून केले डायरेक्ट संस्कृत. त्यामुळे त्या संस्कृतमध्ये माझ्यासारख्याला रस आला, माझ्या बुद्धीला आकर्षण झालं आणि मी संस्कृत काही पाठांतर वगैरे केले. पण मी संस्कृत पंडित नाही. असं असताना माझ्यावर प्रसंग आले संस्कृत बोलायचे ते मी बोललो. एवढं तरी संस्कृत सगळ्या समाजामध्ये पसरलं. जे शिकतील ते बोलतात त्यांचा मत तर त्या संस्कृतचा विस्तार आणि व्याप वाढल्याशिवाय राहणार नाही माझी कामगिरी. मला आठवतं की मी नगरसेवक म्हणून निवडून आलो त्यावेळी आमचं नाव काय पुढे येणार नाही मागच्या पेंटवर बघणार आम्ही. पण पंडित खातवेकर हे संस्कृतचे प्रमुख आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली वाहण्याचा दिवस होता. आणि इंग्रजी मराठी गुजराती अशा सगळ्या भाषेमध्ये जी श्रद्धांजली वाहिली तेव्हा मी बोललो अरे एवढे संस्कृतचे ते मोठे तर त्यांना संस्कृतमध्ये श्रद्धांजली केली म्हणजे वाहिली पाहिजे. तर आमच्याला बघलेल्या आमचे नगरसेवक त्यांनी त्याच्यामध्ये थोडा रस घेतला आणि मेयरला सांगितलं. मेयर डॉक्टर कुलकर्णी होते. तो आम्हाला संस्कृतमध्ये श्रद्धांजली व्हायची. मग मला उभं केलं मी उभा राहिलो आणि बरोबर 5 मिनिटं संस्कृत कलेने त्यांना श्रद्धांजली व्हायची. तेव्हा वर्तमानपत्राने माझं नाव मोठ्या ह्याच्यात छापलं की जन्मजात संस्कृत ज्याला शिक्षण घेता येतं अशी संधी आहे त्या समाजात मी जन्माला आलेला नाही. आणि म्हणून इतर मागात जातीपैकी एक मनुष्य संस्कृत बोलला म्हणून माझं मोठं कौतुक झालं. पण तो का असा होता की संस्कृतला वाहून द्यावं म्हणून माझ्या मागे इतके व्याप होते मला काय करता. नंतर मी आमदार झालो तेव्हा आपले भारती साहेब होते मला म्हणाले हे संस्कृत तू पाठ करून आलेलं आहे की काय. मी म्हटलं मी त्यांची संस्कृत मी बोलायलाच नव्हतो. हा संस्कृत भाषा वक्तृत्व समर्थ वगैरे असं ते त्यांना मला जेवढं आलं तेवढं मी सांगितलं. त्याला कौतुक वाटतं आणि सभागृहात मला बोलू देत नव्हते शपथ घेतली नाही म्हणून. त्यावेळी भारतीय गावात झाली जो आहे तो त्यांनी शपथ तर माझ्यासमोर घेतली पण ती संस्कृत मध्ये घेतली. माझं कौतुक झालं. मी आमदार झालो खासदार झालो संस्कृत मध्ये सत्ता घेतली. माझी श्रद्धा संस्कृतच्या ठिकाणी आहे म्हणून मी केलं. तेवढा व्याप घेऊन संस्कृत आणि सुसंस्कृत याच्यामध्ये मी कधी पडलो नाही. आमची भाषा व्यवहार सगळे सगळे काही सुसंस्कृत होते असं नाही. मूठ आवडून बोलायची सवय
ताईंनी सांगितलं इतकं ज्ञान आम्हाला नाही, पण आता बोलताना त्यांच्यामुळे आपल्याला थोडा बोध झाला. आता दिवस आहे बाबांच्या स्मरणाचा. आम्हाला बाबा काय समजले, त्यांचं पाठांतर आम्ही केलं का? नाही. दमम चरणं गच्छामि, बुद्धम चरणं गच्छामि वगैरे आम्ही सभेमध्ये बोलतो. त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, दमम चरणं गच्छामि, बुद्धम चरणं गच्छामि, संगम चरणं गच्छामि, हे संस्कृत आहे. आणि ते तो धर्म बुद्ध धर्म बाबासाहेबांनी घेतला, त्याच्यामध्ये याला संस्कृत वगैरे असं नाही, पण बुद्ध धर्म जो निर्माण झाला तो भगवान बुद्ध गौतम बुद्धाने समाजाला समजवायच्या भाषेमध्ये ते सांगितले. तरी पण त्यातून संस्कृती छाप ही दिसून येते. आम्हाला संस्कृतला विरोधी असं हे नाही, हे सगळं थोडस समाज कारण जे आहे, या समाज कारणामध्ये सुधारणा करताना ताईंनी जसं सांगितलं तसं समस्त समाजचा समाज हा कचऱ्यासारखा वाईट अशा तऱ्हेने ज्याला वागणूक दिली तो समाज देणारा वागणूक देणारा समाज किती शिकलाने संस्कृत बोलला तरी सुद्धा त्याला किंमत नाही, काय कारण माणसाला जवळ केलं नाही. म्हणून बाबाने ते पाहिल्यांदा घेतलं ते माणसाला जवळ घ्या. आम्हाला केव्हा केव्हा जातीबद्दल बोललं की जात नाही ती जात खरं आहे, पण आमची जात म्हणून जेव्हा आम्हाला कोणीतरी दाबून ठेवलं हा आमच्या अजून काही सुधारणा होऊ शकला नाही काय नाही, त्यावेळी असं वाटतं की एवढा सगळा समाज हा केळासारखा फेकून देण्याजोगा जो दुसरा समाज कार्य करतो ते बरोबर नाही. म्हणून बाबांना सगळ्यांनी उचलून धरलं, त्यांनी बुद्ध धर्मामध्ये इतके अस्पृश्य होते त्याला हे दीक्षा दिली आणि उचलून धरलं, उचलून सगळ्यांनी धरलं. आज या घडीला त्याला माणुसकीची सगळे हक्क आपोआप मिळत आहे, पण तरी सुद्धा आपण पाहतो की काही काही प्रांतातून हा अस्पृश्य आहे म्हणून त्याची खरं दारं जाळून खास करून टाकतात. हा विद्वेष बरोबर नाही, त्याने समाज एक होऊ शकत नाही, त्याने देशाचा उद्धार होऊ शकत नाही. ही कल्पना बाबांनी दिलेली आहे आणि बाबांच्या ठिकाणी सगळ्या समाजाची जी श्रद्धा आहे ती अशी आहे की जे असे अशा प्रकारे दबलेले लोक आहेत त्या लोकांना पुढे आणलं पाहिजे. आणि त्यामुळे ज्यांनी बाबांची दिलेला धर्म स्वीकारला नाही त्यांनी सुद्धा बाबांना मानलंय, सगळ्यांनी मानलंय. आणि म्हणून माझं असं म्हणलं की आज या गोष्टीत आपण थोडा रस सगळ्यांनी घेतला पाहिजे. शेजारी बसणारा मनुष्य कोण आहे त्याला बाजूला करा, आमचं तमकं हे आता राहिलं नाही. आता हे राहिलंय की तो माणूस म्हणून त्याला जे अधिकार असतील ते सगळे अधिकार मिळाले पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याला जवळ घेतलं पाहिजे. मला आता माननीय शिवसेना प्रमुखांनी सामाजिक राष्ट्रीय एकात्मता समितीचा अध्यक्ष केला आहे. त्याचे विचार मांडताना सर्वधर्म समभाव, एकात्मता किंवा सामाजिक स्थैर्य, सामाजिक शांती या गोष्टी नजरेसमोर घेऊन त्याच्यावर प्रवचन असतील तर करून गावागावातले प्रबोधनकार, कीर्तनकार, समाजगीत कोणी असतील तिथे येतील त्यांना आम्ही पुढे करतो. त्यांच्याकडून ते कार्य संबंध महाराष्ट्रात चालू ठेवलेलं आहे. तर आपला जो समाज आहे या समाजाला या देशाबद्दल अतिशय प्रेम असलं पाहिजे ही भावना लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेब ज्यावेळी धर्मांतर करायला निघाले त्यावेळी ते ज्ञाना भेटले आपल्या गाडगेबाबांना भेटलं. गाडग्या महाराजांनी काय सांगितलं की या देशाच्या देशाशी संबंध असणारे असे ते धार्मिक विचार होती त्या बाबतीत तुम्ही विचार करा. त्या देशाची वैर करणारे जे धार्मिक विचार किंवा आचार असतील त्यांच्याशी संधान होता कामा नये. बाबाने त्यामुळे बुद्ध धर्माची दीक्षा सगळ्या लोकांना दिली. हा समाज आणि राष्ट्र हे टिकायला पाहिजे या बाबतीत आपण घटना जी देशाला त्याने येऊ दिली
त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्यांची झपडूक केलेली आहे. पण ही घटना उद्या संस्कृत मध्ये लिहिली काय, इंग्रजीत लिहिली काय, मराठीत लिहिली काय, हिंदीत लिहिली काय, त्याचा जो अर्थ बोल होणार तो एकच आहे. म्हणून अशी घटना, माणसाला अधिकार देणारी घटना, माणसाला माणुसकी शिकवणारी घटना, बाबासाहेबांनी मुद्दाम लिहिली. त्या काही लोकांना असे अधिकार ठेवले की जे दलित आहे त्याला असे अधिकार ठेवले, 10 वर्ष 20 वर्ष ते वाढत वाढत गेले. आजही कोणी विचारलं तर ते दिलेल्या सवलतीने अधिकार दूर करा अशा प्रकारचे विचार काही लोकांनी बोलले तर ते कोणी संमत करायला तयार नाही. मग बाबाने हे जीवन मंत्र दिलेलं आहे, तो जीवन मंत्र आपण घेऊ. आपण सगळ्यांनी बाबाच्या विशिष्ट पद्धत म्हणून तर बाबाने हे सगळं देशासाठी सांगितलं, म्हणून आपण त्याचा अतिशय शांत बुद्धीने विचार करून त्याचा स्वीकार केला पाहिजे किंवा प्रचार केला पाहिजे. नाहीतर त्यांनी ते आतापर्यंत केलं ते बाजूला टाकण्याचा कोणत्याही काळ येत नाही. मी आता शिवसेनेवाला आहे. माननीय शिवसेना प्रमुखांनी भीमशक्ती आणि शिवशक्ती या दोन शक्ती एकत्र झाल्या हे अतिशाळा निराळ वहन घेता येईल अशा प्रकारचा विचार घेऊन सुरुवात केली. आम्हाला त्याच्यावर अतिशय आनंद झालेला आहे की काय का होईना, पण त्यांचे जे अधिकार आहे ते अधिकार टिकवता आले पाहिजे. आता भांडणं लावण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात किंवा बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या गळ्यात काही अभद्र गोष्टी टाकायच्या आणि त्याच्यावर मारामार करून घाटकोपरसारखं परिवर्तन व्हायचं हे बरोबर नाही. माणसं माणसाला मारावी तसं हे नाही आहे. माणसाने माणसावर प्रेम करावं म्हणून आणि म्हणून मी सांगतो की संस्कृत शिकलं म्हणजे बोलू शकतो संस्कृत होतो असं नाही, त्याला प्रवृत्ती लागते. आणि ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती कोणतीही भाषा शिकताना संस्कृत सारखी जी मागे टाकलेली भाषा असते तिच्या आता तयारी आणि त्याप्रमाणे कितीतरी गोष्टी आहे. आणि त्याच्यामुळे देशाचं राष्ट्राचं जगाचं कल्याण होण्यासारखं आहे ते संस्कृत पुढे आलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे. पण तरी पण आपल्याला संस्कृतमध्ये बोलताना देशावर प्रेम करा. त्यावेळी लंका घेतली त्यावेळी लक्ष्मण आम्हाला सांगतो की आपण इथे जाऊया, तिकडे आपल्या कैकेयी आईच्या अयोध्येत दान भरत. त्यावेळी प्रभू रामचंद्र सांगता आपली स्वर्णमयी सांगता नवे लक्ष्मण रोषते जननी जन्मभूमीश स्वर्गामती घरे येतील हा राष्ट्रीयत्वाचा विचार राष्ट्रीय. हा रामप्रभूंच्या तोंडात ते शब्द आहे. तुमच्याने आमच्या तोंडातला ते शब्द यायला काही अडकाठी असावी असे नाही. माणूस माणसाजवळ बसून माणसासारखा वागतो, त्याचं खाणं पिणं अन्न याची काळजी घेणारा जो समाजाचा घडीचा भाग असतो तोच असला पाहिजे. मग त्याला तुम्ही विचारसरणी म्हणून कोणतीही डावी उजवी कसली विचारसरणी घ्या, माणसाला न्याय देणारी असली पाहिजे. बाबाजी ते पाहिजे. आज बाबांचं नाव हे तुमच्या आमच्या लक्षात राहतं, इतर समाजाच्या सुद्धा लक्षात राहत आहे. लाखो लोक आज किंवा त्यांचा दिवस आला म्हणजे त्या चैत्यभूमीवर जातात. हे सगळे लाखो लोक जाताना त्याच्यामध्ये इतर सगळे समाजाचे लोक सुद्धा सामील झाले आणि त्यांनी जर बाबांचं नाव घेतलं रस्त्याला नावं देतो, सगळ्यांना नावं देतो का लोकांच्या परिचयात व्हावं, मानसिकदृष्ट्या धारणा निर्माण करून माणसानं जर असं वागायला शिकवलं तर बाबांचं कार्य आपणही करतो असं होईल. माझा एक सामान्य विचार आहे, आपण कार्य कसं करावं. आपण कार्य करताना त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या पाठीवर थाप मारतील सांगतील हे बरोबर केलं, ते समाजाच्या न्यायाचं प्रत्येक गोष्ट आणि काय कार्य असेल ते करताना मृत्यू आला तरी परवा नाही, पण ते कार्य करताना आत्म्याला जी शांती मिळते आहे. आपण चिंता करत राहता कामा नाही, चिंतन केलं पाहिजे. बाबासाहेबांच्यासाठी हे चिंतन, त्यांना काही शिक्षण नाही काय नाही झालं, करोडो लोकांना आता फायद्याचं झालंय, तुम्हाला आम्हाला ते फायद्यात होईल. म्हणून माझी अशी विनंती आहे की संस्कृत भाषेला केवढी उठाव देण्यात मुलांना दिला बोलले तसं
जातीने मुसलमान किंवा धर्माने मुसलमान, पण संस्कृतवर प्रवृत्त होतं की एखादा दशा जाऊन ते ब्राह्मण असावा. तर हे त्यांना जे साधलं ते आम्हाला का साधता यावं नाही. या दृष्टीने संस्कृतची पावलं ही आपण टाकायला पाहिजे. कोणत्याही नीतिमत्ता शिकवणाऱ्या तत्वाला उठाव देण्यासाठी आपण या संस्कृतचा वापर करा, आपल्या भाषेचा वापर करा, पण संस्कृतकडे दुर्लक्ष करणं हे शासनाला शोभत नाही. ज्या काळाने अशा प्रकारचं शिक्षण होईल ते करावं. कारण जसं आम्ही ते बदलले आहे ते त्या दृष्टीने मदतही करू शकतील. कांतीलाल बोमय्या याने तर त्याच्यासाठी वाहून घेतलेलं आहे. माझ्याशी ही आहे भावना की आपण संस्कृतवर प्रेम करावं. संस्कृत भाषा सुलभा दुर्बोधा आपण सांगतात ते बरोबर आहे. ती देवांची भाषा आहे, निर्वाण भाषा आहे, बरोबर आहे. पण शिकायला बसलेल्या मुलांना काय शिकवायचं, कसं शिकवायचं हे सुद्धा ज्यांना समजत नाही त्यांच्या हातात मुलं देण्यापेक्षा ज्यांना हे समजत अशी भाषा असेल त्या भाषेमध्ये शिक्षण द्यावं, त्या भाषेच्या सहाय्याने हा संस्कृत आधार करावा अशी माझी स्वतःची कल्पना आहे. आणि म्हणून आजच्या या दिवशी, पवित्र दिवशी, या पुरुषाचं आपण मानन करणार, कीर्तन करणार, त्यांच्यापासून आपण श्रोती त्याने तशी या देशातल्या सगळ्याच्या सगळ्या लोकांना न्याय दिला, तो न्याय देण्याची भावना आपण तेवढी तर संस्कृतसुद्धा न्याय मिळेल आणि त्या भावनेने संस्कृती उत्तर व्हावे. जय हिंद. धन्यवाद आप्पासाहेब, चांगले विचार आपण व्यक्त केले. पण आप्पासाहेबांना आणखी विशेष धन्यवाद देण्याचं कारण असं, खूप वेळ बोलणं झालं त्यावेळेला त्याला फ्रॅक्चर झाल्याने वस्तुस्थिती आहे आणि डॉक्टरांची परवानगी नाही आहे. तरी पण संस्कृत निष्ठा तेवढी त्यांची जागवली आहे. आपण पाहिलं की तानाजीची जी निष्ठा ती आधी लगीन कोंडण्याचं आणि मग रायगड, तसं आधी निष्ठा संस्कृतची आणि मग आपल्या तब्येतीची काळजी, असे फार थोडेसे भेटतात. त्याबद्दल आप्पासाहेबांना धन्यवाद. आता यानंतर श्रीराम मंत्री शिक्षण क्षेत्रातील एक शिक्षण मंत्री आहे, ते आदर्शमुखी संस्था चालवत आहे. जुहू विभागात विद्यानिधी असं एक संकुल आहे शैक्षणिक, त्याचे ते प्रमुख संस्थापक आहेत. आणि विद्याभारती जी अखिल भारतीय शिक्षण क्षेत्रातील एक मोठी संस्था आहे, त्या संस्थेचे महाराष्ट्रातील पश्चिमांचल विभागाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. मुंबईकर समयधन आहे आणि समयधन हे सर्वांचंच भांडवल आहे, ते आपण किती वापरायचं आहे प्रत्येकाने विचारायचं. आदरणीय न्यायमूर्ती धर्माधिकारी डॉक्टर शांतीलाल जी, विधान परिषदेचे सभापती रंगेसाहेब आप्पासाहेब महाडे आणि पंडित कविश, संमेलनाची कल्पना दिलेली असल्यामुळे आणि अनेक प्रकांड पंडित आणखी विद्वान वक्ते इथे असल्यामुळे मी संक्षेपाने बोलत आहे. युगाब्द 5101 सुरू झालाय, म्हणजे 52वी शताब्दी सुरू झाली आणि ही 52वी शताब्दी अनेक चांगल्या गोष्टी घेऊन आलेली आहे. ज्या घटना आपल्या समोर आहेत त्या मोठ्या स्फूर्तीदायक अशा घटना आहेत. पहिली गोष्ट म्हणजे हे संस्कृत वर्ष ही एक अतिशय मोठी एक उज्ज्वल अशी घटना. आज पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचा 108वा जन्मदिन, 108वी जयंती हा जुडून आला आहे. त्याचबरोबर कालच खालसा पंथाची 300वी जयंती झालेली आहे. मला ह्या दोन गोष्टी अतिशय मोठ्या चांगल्या आणि काही क्रांतीदर्शी वाटतात. एक म्हणजे बाबासाहेबांची जन्मशताब्दी म्हणजे 108वा जन्मदिन आणि खालसा पंथाचा 300वा जन्मदिन. ह्या दोन गोष्टीची मी असा मेळ घालतो की हिंदू धर्मामध्ये किंवा हिंदू समाजामध्ये जे मालिन्य, जी मरगळ आणि रोजादारी सांगितल्याप्रमाणे चातुर्वर्ण्यामुळे आलेले काही दोष, त्याचप्रमाणे कुरीती, वाईट प्रथा, परंपरा याच्यावर तडाखा मारला बाबासाहेबांनी आणि खूप हल्ले केले, योग्य हल्ले केले.
समाज सुधारावा म्हणून केला. आणि खालसा पंथाने म्हणजे गुरु गोविंद सिंगांनी त्यांच्या पंच प्यार्यांच्या बरोबर ह्या समाजामध्ये शक्ती निर्माण करण्याचा एक फार मोठा प्रयत्न केला. म्हणजे मरगळ आलेला हिंदू समाज हा तेजस्वी करण्याचा प्रयत्न. अशा ह्या दोन घटना मला ह्या नवीन 52व्या शतकाच्या अतिशय उद्बोधक अशा वाटतात. बाबासाहेबांना मी ओझरत पाहिलंय. 1941 ते 1945 मी रामनारायण विवेक कॉलेजमध्ये विद्यार्थी होतो. चौथ्या गल्लीच्या कोपऱ्यावरून जाताना राजगृह दिसायचं आणि राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर असलेला तो फार प्रचंड समृद्ध असा ग्रंथसंभार ग्रंथालय दिसायचं. आम्ही त्यावेळी तरुण विद्यार्थी कॉलेजमध्ये जाताना तिथे पाहत असू कधीतरी आपल्याला बाबासाहेबांचं दर्शन होईल. आणि त्या पहिल्या मजल्यावर असलेल्या त्या कपाट आणि त्याच्यात असलेली सगळी पुस्तकं ग्रंथ हे पाहून एक मनाकडे आदर कौतुक कुतूहल औत्सुक्य असं वाटायचं. आणि खरंच कधीतरी आम्हाला बाबासाहेब दिसायचे त्या खोलीत धडा घालताना पुस्तक काढताना पुस्तक पाहताना असं दिसण्याचा आम्हाला अतिशय आनंद व्हायचा. हे म्हणून मी उदरत म्हटलं त्यानंतर बाबासाहेबांना ऐकलेलं पण आहे. काही पुस्तकं मी अभ्यास फार मोठा केलेला नाही परंतु वाचन केलेलं आहे काही गोष्टींचं. आणि ह्या सगळ्यांच्या मला असं वाटतं बाबासाहेबांची तीव्र इच्छा होती हा समाज सुधारावा. आणि शेवटी असं आढळून आलं की काही यामध्ये होत नाहीये त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. तो देखील बौद्ध धर्माचा केला ह्याला महत्व दुसऱ्या कुठल्याही धर्माचा नाही बौद्ध धर्माचा केला. आणि ही अतिशय चांगली घटना मला असं वाटते. ज्या विद्याभारतीचा मी एक सदस्य आहे कार्यकर्ता आहे त्या विद्याभारतीने चालवलेल्या 16,000 शाळांच्या मधून आणि अनेक कॉलेजेसमधून देशभर पसरलेल्या लक्षावधी विद्यार्थ्यांच्या तोंडात एक प्रातस्मरण असतं. एक प्रातस्मरणाचे श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये एक असा श्लोक आहे ठक्करो भीमरावश्य फुले नारायण गुरु. त्यामध्ये चौघांची नाव आहे. ठक्कर बापरांचं आहे त्याने आदिवासी किंवा वनवास भागात काम केलं. भीमरावश्य बाबासाहेबांचं नाव आहे. फुले नारायण गुरु महात्मा फुले आणि नारायण केरळचे नारायण गुरु ज्यांनी दलितांच्यामध्ये काम केलं. अशा ह्या सगळ्या ज्या शोषित पीडित सगळं आपण ह्या सर्वांची नावं प्रत्येक विद्यार्थ्याला आमच्या लक्षावधी विद्यार्थ्यांना घ्यावीच लागतात. अशा तऱ्हेचा संकेत अशा तऱ्हेचा प्रघात सर्व शाळांमध्ये आम्ही सुरू केलेला. मी आत्ताच विद्याभारतीच्या एका अखिल भारतीय अशा कार्यक्रमातून आलो. त्या कार्यक्रमामध्ये तंगनाथमध्ये म्हणजे त्यांच्या निवासस्थानी मागच्या वेळेला जी बैठक झाली होती त्या बैठकीत मला कळलेला संस्कृत वर्षाचा आगामी कार्यक्रम मी त्या बैठकीत ठेवला. आणि ज्या वेळेला मी सूर्यभारती सोमय्यांचं तिथे एकूण निवेदन केलं म्हणजे मी त्यांचाच प्रतिनिधी म्हणून मी तिथे निवेदन केलं. आणि ते निवेदन केल्यानंतर सर्व जवळ 450 प्रतिनिधी तिथे अखिल भारतीय त्यांचा फार आनंद वाटला. विद्याभारती जो संस्कृत वर्ष साजरं करणार आहे त्यासारखंच आणि एक स्वतंत्र संस्था करते विद्याभारती अखिल भारतीय संस्था आहे. आणि सूर्यभारती सोमय्या देखील अशा तऱ्हेच परंतु फार मोठं काम करत आहे हे पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर आणि ते माझ्याकडे इच्छा केली. माझ्याकडे जी काही पत्रक त्यावेळी मी गावडे साहेबांच्याकडून घेऊन होतो ती मी सगळी तिथे होती ती वाचली. आणि त्या ठिकाणी संस्कृत वर्षाविषयी काही आम्हाला कल्पना दिली. मला असं वाटतं की संस्कृत जेवढं मगाशी आपल्यासाहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं संस्कृत अध्यापकांनी ज्या पद्धतीने शिकवलं असेल त्याप्रमाणे संस्कृत विषयीचा एक आनंद संस्कृत विषयीची रुची ही वाढत जाते. एक शाळेतली माझी आठवण फक्त सांगतो. शालेय विद्यार्थी असताना प्रसिद्ध कवी आणि मराठीमधले साहित्यिक वी द नाटे त्यावेळेला इन्स्पेक्टर एज्युकेशन इन्स्पेक्टर आणि ते आले होते. आणि त्यांच्याबरोबर आणखी एक कोणतरी सहाय्यक होते. ते आमच्या वर्गात शिरले. आणखी वर्गात शिरून त्यांनी बोर्डवर एक लिहिलं शुष्पो वृक्ष तिष्ठत्य असं वाटतंय. आणि आमच्याकडे म्हणाले मुलांना तुम्हाला याचा अर्थ सांगता येईल का. आम्ही सगळ्यांनी थोडासा तो समास सोडून आणि सगळे आम्ही सांगितलं की निष्पर्ण असा वृक्ष उभा आहे शुष्पो वृक्ष तिष्ठत्य
आता मी आणखी दुसरी कैसे ओळी नीरस तरुरेह विलसती पुरता त्यांनी खाली याचा अर्थ तोच आहे नीरस तरुरेह विलसती पुरता आणि शुष्क वृक्ष तिष्ठत केवे एकच आहे हे कसं तर हे काय काय तुम्हाला गंमत वाटते मी सांगितलं एका कठोर व्यंजनाने भरलेलं शुष्क वृक्ष तिष्ठत केवे नीरस तरुरेह विलसती पुरता त्यामुळे मी खरं सांगतो आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये एक प्रकारचं एक असं एक निर्माण झालं वातावरण भाषा किती गमतीदार आहे त्याने नंतर लगेच दुसरं एक सुभाष एक पंक्ती लिहिली ती प्रसिद्ध पंक्ती आहे हा हा केशव केशव काय केशव केशवम पतितं दृष्ट्वा पांडवा हर्षनिर्भराः रुदन्ति कौरवा सर्वे हा हा केशव केशव आम्हाला कळले ना पांडव केशवाला पाहून आनंदित आहेत आणि कौरव रडतायत हे कसं काय शक्य आहे त्यावेळी ज्यावेळेस त्या घाटे साहेबांनी त्यांच्या असिस्टंटनी त्याचा अर्थ विशद करून सांगितला अतिशय आनंद वाटला आणि मी सांगतो आमच्यापैकी आमच्या शाळेतल्या त्या विद्यार्थ्यांच्यापैकी अनेकांना आनंद वाटला अनेकांनी संस्कृत घेतलं संस्कृतचं अध्ययन पुढे सुरू ठेवलं त्यापैकी मी सायन्स त्या शाखेकडे गेलो परंतु अनेक त्यापैकी संस्कृतच्या अजूनही संस्कृत वाचतात अध्ययन सांगण्याचा उद्देश असा संस्कृत अध्यापन कसं करायचं त्याच्यावर बरंच एकूण गोडी निर्माण करणं अशा त्यांचा कार्यक्रम आहे मी आपलं सूरभारतीचं पत्रक वाचलं आहे म्हणून त्यामध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून विद्याभारतींनी देखील अशाच तरीके कार्यक्रम वर्षभरासाठी योजलेलं आहे मी थोडीशी काही पत्रकं आणली तेवढी फक्त इथे दर्शन एक संस्कृत सौरभम म्हणून एक ज्याला आपण म्हणतोय मनोरंजनात्मक असं एक हे पुस्तक आहे आणि विद्याभारतीचा कल्पना आहे की यातून संस्कृतीशी रुची वाढते त्यानंतर अनेक स्टिकर्स आम्ही काढलेले आहेत त्याचप्रमाणे संस्कृतम जयतु संस्कृतम असे स्टिकर्स आहेत त्याचप्रमाणे काही पत्रकं वगैरे काढले त्याचे नमुने पण मी आणले आपल्याला संग्रहात सगळे आपल्या त्या दृष्टीने मी काय आणले आपण देखील तिथे काढलेले आहे कल्पना यावी थोडेसे कार्यक्रम जे संस्कृत विद्याभारतीने ठरवले आहेत त्यांचा अगदी संक्षेपाने उल्लेख करतो कारण पुनरावृत्ती होऊ नये आणि दुसरं फार मोठे वक्ते त्यानंतर बोलणार आहेत म्हणून मी जास्त बोलतो असं विद्याभारतीला वाटतं की दोन तऱ्हेचे कार्यक्रम करता येतील एक शिक्षात्मक आणि एक प्रचारात्मक त्या शिक्षात्मकामध्ये संभाषण वर्गाचं मोठ्या प्रमाणात आयोजन करावं लागेल आणि विद्याभारतीने संभाषण वर्गांना संस्कृत संभाषण याला फार महत्त्व दिलेलं आहे चमू कृष्णशास्त्री नावाचे आमचे एक प्रचारक आणि गंगाधर भट्ट त्यांचे सहाय्यक यांनी ही संभाषण पुस्तिका आणि त्यांचे अनेक भाग निर्माण केलेले आहेत संस्कृत वर्ष निर्देशक ज्याला स्टिकर्स म्हणतो आपण ते देखील फार मोठ्या प्रमाणात विद्याभारतीने केलेले आहेत आमचं असं म्हणणं आहे की निमंत्रण पत्रिका त्यावेळेला कोणत्याही मंगल कार्याच्या आपण काढू त्या संस्कृतपणे काढता आल्या तर काढाव्या जर संस्कृत काढता नाही आल्या तर मी बिराजदारांची अतिशय सुंदर संस्कृत अशी पत्रिका वाचलेली आहे पाहिलेली आहे आणि तो एक आदर्श नमुना आहे आणि अशा तऱ्हेचे नाही काढता आले तर निदान त्या पत्रिकेच्या खाली संस्कृत वर्ष युगाब्द असं काहीतरी लिहावं म्हणजे लोकांना त्याची जाणीव होईल फार पूर्ण नाहीतरी काही संक्षेपाने लिहावं अशा तऱ्हेचा मंदिरांच्या मध्ये फलक लेखन करता येतील फलक असतात तिथे काहीतरी एखादं बोधवाक्य सुभाषित लिहिता येईल संस्कृत बोलणाऱ्याला पुरस्कार ह्या विषय आलेला आहे तो नेहमी सतत बोलणारा आणि अशा पुरस्कार देता येईल भेट देताना संस्कृत पुस्तक द्यावी शाळा कॉलेजातून अनेक कार्यक्रम होत असतात बक्षीस समारंभ होत असतात त्या सगळ्या बक्षीस समारंभांच्या वेळेला भेट द्यायची की संस्कृत पुस्तक द्यायची त्या वर्षी अशा तऱ्हेचा आपण ठरवता येईल ज्याला ग्रीटिंग कार्ड म्हणतो आपण ते ग्रीटिंग कार्ड देखील संस्कृतमध्ये करावं आणि त्याचा लीड आपण घ्यावा म्हणजे अशा तऱ्हेचे पत्र किंवा कार्ड आपल्याला वाटता येतील दूरभाषवर हॅलो न म्हणताना त्याच्याऐवजी
म्हणजे नमो नमः, जसं परमेश्वर म्हणतात आपण म्हणतो त्याप्रमाणे जय श्रीराम किंवा हरिओम असं काही आपल्याला वाटेल ते, पण हॅलो असं म्हणतात हे आपण सुरुवातीच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं त्याचा चांगला प्रचार होईल. संभाषण मासिका जे आहे त्याचं आपण मोठ्या प्रमाणात ग्राहक पाहू आणि अशा तऱ्हेचं मला असं वाटतं आपण प्रयत्न केला. अनेक गोष्टी आहेत त्या बऱ्याचशा दोन्ही ठिकाणी सुमया सुरुवाती सुमया आणि विद्या भारती त्यांच्या समान असल्यामुळे त्याचं पुनरुक्ती करत नाही. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. अत्यंत उपयुक्त प्रचारात्मक अशी माहिती विद्या भारतीची जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे आणि ती मंत्री सरांनी याबद्दल त्यांना धन्यवाद. एक खुलासा, मुझप्पर हुसेन हे लिहू शकत नाही त्यांनी मला कळवलं होतं त्या विशेष कारण असतं. विश्वनाथराव वाबळे ही म्हणजे आमची एक मृत महिला टोप आहे, पण त्यांची अनुपस्थिती ते पद्धतीमुळे येऊ शकली नाही. आजारी आहे, औषधोपचार चालू आहे आणि म्हणून त्यांनी आपलं मनोगत मला सांगायला सांगितलं आहे. ते म्हणजे ते म्हणाले की संस्कृत हे बाल वर्गापासून सुरू व्हायला हवं हा त्यांचा आग्रह आहे आणि संस्कृतला लक्ष देणारं जर सरकार नसेल तर त्या सरकारचा पराभव करणं आवश्यक आहे अशा प्रकारची आपली मतं त्यांनी व्यक्त केलेली आहे. तुम्ही आपल्या त्यांनी संदेश सांगावा म्हणून आता वाटतं. आपल्याला आपल्या सुदैवानी एक अत्यंत चांगले वक्ते मिळालेले आहेत, त्यांचं वैचारिक मार्गदर्शन अत्यंत आपल्याला उपयुक्त ठरणार आहे आणि आपल्या संस्कृत संबंधी ज्या काही समस्या आहेत त्या त्यांच्या कानावर गेलेल्या आहेत आणि त्यांचा शासन दरबारी आपल्याला फार मोठा उपयोग होणार आहे. ते विधान परिषदेचे सभापती माननीय प्राध्यापक नासपरांनी हे मूळचे संस्कृत प्राध्यापक पोपळवाडा जे सोमय्या कॉलेज आहे तिथे मूळ प्राध्यापक होते, सोमय्यांशी त्यांचा असाही संबंध आलेला आहे. तेव्हा त्यांनी आपले विचार व्यक्त करून आम्हाला धन्य करावं अशी मी त्याला विनंती. आणि मूळशी आमच्या जिल्ह्यातले आमचे नेते आदरणीय दादासाहेब उपते, माननीय न्यायमूर्ती माणिकारे डॉक्टर शांतीराज सोमय्या, व्यासपीठा उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि असं म्हटलं जातं की आहे की नमाज पडणे उलटे रोजे गेले पडले. या कार्यक्रमाला मी श्रोता म्हणून आहोत पण इथे मला बोलण्याची आज्ञा आणि केवळ आज्ञाधारी म्हणूनच मी बोलतो आहे. ज्या डॉक्टर शांतीलाल सोमय्या यांनी संस्कृतच्या प्रचार प्रसारासाठी संस्था स्थापन केली त्यांचे तितकेच संस्कृतनिष्ठ आणि संस्कृत प्रेमी असलेले पिता मान्यवर करमसी भाई जेठाभाई सोमय्या यांच्या नावानं जो परिसर हा समृद्ध झाला आणि त्यांच्या नावानं जे एक शैक्षणिक संकुल गोदावरी काठी कोपरगावला उभं राहिलं त्या करमसी भाई जेठाभाई सोमय्या या महाविद्यालयामध्ये 31 वर्ष मी अध्यापन केलं आणि मराठी बरोबरच संस्कृत हा माझा 8वीपासून 10वीपर्यंत विषय असल्यामुळे थोडंसं संस्कृतचंही अध्यापन त्या ठिकाणी मी केलेलं आहे आणि त्या नात्यानं परंतु या कार्यक्रमाला संस्कृत वर्षात प्रेमा म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्यानिमित्तानं आणि संस्कृत वर्ष या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी काही फार वेगळं अशा प्रकारचं काही सांगण्याचं असतं माझ्याजवळ आहे अशा सांगितलं, परंतु मला एक नेहमी एका गोष्टीचं काही योगायोग असे असतात की ते नुसते योगायोग पाहिले तरी सुद्धा आश्चर्य
गुरु शिष्याच्या अनेक जोड्या आपल्याला आपल्या देशात आणि जगातही पाहायला मिळतात. पण महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी गुरु शिष्याची जोडी यांनी प्लेटो अरिस्टॉटल पासून विचार करायला जरी सुरुवात केली तरी जगामध्ये कुठे सापडेलच मला की गुरु शिष्यांच्या दृष्टिकोनामध्ये कुठेही अक्षराचा काना मात्रेचा सुद्धा फरक नाही. 1882 साली या देशामध्ये मंडल कमिशन आला, हंटर कमिशन. मंडल सारखं तुंगे असल्यामुळे मंडलचा उल्लेख झाला हंटर कमिशन. नाव जरी हंटर होतं तरी तो दयाळू होता. ब्रिटिश सरकारनं नेमलेलं कमिशन 5,500 मैलावरून या देशावर राज्य करणाऱ्या साम्राज्यवादी सरकारनं नेमलेलं कमिशन. काम काय सांगितलं की या देशात जा आणि या देशातल्या लोकांना कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे या संबंधी अभ्यास करा, लोकांची निवेदन घ्या, लोकांची चर्चा करा आणि एक अहवाल सांगा. 1882 साली हे जे कमिशन आलं सगळ्या हिंदुस्थानात केलं आणि पुण्यामध्ये केलं. पुणे हे त्या काळीही विद्येचं माहेरघर समजलं जात असत. खरं म्हणजे माहेरघर या शब्दाला माझा थोडा आक्षेप आहे. कधी 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 गमतीने म्हणतो की पुणे हे जर विद्येचं माहेरघर असेल तर सध्या विद्या कुठे आहे. पुणे हे जर विद्येचे माहेरघर असेल तर सध्या विद्या कुठे आहे. जर ती पुण्यातच असेल तर ती नांदत नाही आहे, स्पष्ट आहे. कारण ती माहेरीच आहे आणि जर ती तिथेच असेल तर याचा अर्थ सासरी तिला सासू असतो. पण तो विषय आपण बंद. त्याही काळामध्ये हे कमिशन पुण्याला गेलं आणि त्या पुण्यामधून 27 निवेदनं या कमिशन समोर देण्यात आली. त्यातलं एक निवेदन सर्वात छोट असं महात्मा फुले यांचं, अतिशय छोट. आणि त्या निवेदनामध्ये महात्मा फुले यांनी एवढंच म्हटलेलं होतं की या देशातल्या 14 वर्षाच्या आपल्या मुला मुलींना सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण देण्याची व्यवस्था. तेवढंच नेमकं हेच, फक्त हे त्यावेळेला देताना अर्थातच महात्मा फुलेंनी ते इंग्रजीत लिहिलेलं असणार आणि आपल्या भारताच्या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी नेमकं हेच, कुठेही फरक नाही, मार्गदर्शक तत्वामध्ये घटनेच्या हेच लिहिलं की जे कोणतं सरकार या देशामध्ये अधिकारावर येईल त्या सरकारचं हे पहिलं कर्तव्य असेल की या देशातल्या 14 वर्षाच्या आपल्या मुला मुलींना सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण. गुरु शिष्यांच्या दृष्टिकोनामध्ये आणि जीवन ध्येयामध्ये इतकी समानता, मागाने सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही गुरु शिष्यांच्या मुली असेल असं मला वाटतं. बाबासाहेबांच्या जयंतीदिनी या गोष्टीचा मला जरूर उल्लेख केला पाहिजे. त्या उल्लेख करणं मला अतिशय आवश्यक वाटतं की या गुरु शिष्यांनी जे म्हणून ठेवलं, बाबासाहेबांनी जे घटनेमध्ये नमूद करून ठेवलं त्यासंबंधीची आज स्थिती काय आहे याचाही या निमित्तानं आपण विचार करणं आवश्यक. युनोची युनेस्को नावाची एक छोटी समिती आहे आणि या युनेस्को नावाच्या या समितीनं जगातल्या विकसनशील राष्ट्रातील शिक्षणाचं सर्वे केलेलं आहे. शिक्षणाचं सगळी माहिती त्या ठिकाणी दिली. विकसनशील राष्ट्र शब्द चांगला आहे पण मागास म्हटलं म्हणजे ते बरं नाही होत. अविकसित म्हटलं म्हणजे अजिबातच बरं वाटत. विकसनशील म्हटलं म्हणजे बरं वाटत आणि विकासोन्मुख म्हटलं म्हणजे तर फारच चांगलं वाटत. तर जगातल्या विकसनशील राष्ट्रातल्या शिक्षणासंबंधीचा त्यांनी जो आढावा घेतला आणि तो जो अहवाल युनोला सादर केला त्या अहवालाचं एक वाक्य या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनी जर या त्या वाक्याचा जर उल्लेख केला तर अजून आपल्याला किती मोठा पल्ला गाठायचा आहे आणि अजूनही आपण महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांची किती अपराधी आहोत याचं या निमित्तानं आपल्याला स्मरण होईल आणि येईल असं मला वाटतं. म्हणून युनेस्कोच्या त्या अहवालाचं एक वाक्य जे आहे मराठीमध्ये त्याचं भाषण त्याच्यामध्ये असं की ज्या दिवशी हे जग हा देश नव्हे, कारण युनेस्कोनं काही एका देशात
ज्या दिवशी हे जग 21व्या शतकात पदार्पण करील, आता तो दिवस किती जवळ आला आपल्या सर्वांना ठाऊक आहे, ज्या दिवशी हे जग 21व्या शतकात पदार्पण करील त्या दिवशी या जगात जेवढे निरक्षर लोक असतील त्याच्या 53% निरक्षर लोक भारत नावाच्या राष्ट्रात, सगळ्या जगात जेवढे निरक्षर त्यातल्या 53% 100 भारत नावाच्या राष्ट्रात। मला कधी कधी आणि मी अनेक ठिकाणी भेटी व्यक्तही केली, ही सगळी परिस्थिती म्हणजे बाबासाहेब आणि महात्मा फुले खरंच आले खाली एखाद्या वेळाला, त्याची परिस्थिती पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये असे जिल्हे आहेत की देशाचं महिला शिक्षणाचं जे प्रमाण आहे सरासरी, महिला शिक्षणाची आपल्या देशाची जी सरासरी आहे त्या सरासरीपेक्षा कमी सरासरी असणारे महाराष्ट्रामध्ये 9 जिल्हे, सगळा मराठवाडा, इकडे धुळे, इकडे यवतमाळ आणि आता काही जिल्ह्यांचं विभाजन झाल्यामुळं म्हणून 9 म्हणजे राष्ट्रीय सरासरी महिला शिक्षणाची जी आहे त्याच्यापेक्षा कमी सरासरी महिला शिक्षणाची असणारे महाराष्ट्रामध्ये 9 जिल्हे, संपूर्ण मराठवाडा। ही स्थिती पाहिल्यानंतर असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले खरंच जर महाराष्ट्रात आले आपल्या जन्मभूमीमध्ये आणि त्यांना जर ही परिस्थिती त्यांनी पाहिली तर शेतकऱ्याचा आसूड जो आहे तो आसूड हा कोणाच्या पाठीवर उठेल आणि बाबासाहेब आपल्या कठोर अशा प्रकारच्या शब्दांनी कोणावर कशा प्रकारचे प्रहार करतील हा आपण सर्वांनी आत्मचिंतन या निमित्तानं करण्याचा दिवस आहे असं मला स्वतःला की या दृष्टीनं आपण तो काम करण्याची अपेक्षा। महाराष्ट्रासारख्या म्हणजे एका बाजूला आपण भारतरत्न, म्हणजे भारतरत्न बाबासाहेब गेल्यानंतर, बाबासाहेबांना भारतरत्न गेल्यानंतरही अनेक वर्षांनी भारतरत्न मधल्या काळात बाबासाहेब भारतरत्न नव्हते। इतक्या वर्षांनी भारत अनेकांना सुभाषचंद्र बोस विषांतर होईल म्हणून जाईल जात नाही दुसरीकडे, इतक्या वर्षांनी भारतरत्न, पण ज्या दिवशी बाबासाहेबांना भारतरत्न माननीय अशा प्रकारची मरणोत्तर गौरवीनापूर्वी घोषित झाले त्या दिवशी माझ्यासारख्याच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झाला तो ज्ञानदेवांच्या गोवीमध्ये मला सांगावा। ज्ञानदेवांनी असं म्हटलं की एक अळंकारिले कवडे कवडस, की ते इथं कोणी कोणाला अलंकृत केले, भारतरत्न या पदवीने बाबासाहेब अलंकृत झाले की ती बाबासाहेबांना प्रदान केल्याने भारतरत्न पदवी ही अलंकृत झाली, अशा प्रकारचे मनात विचार यावे असा हा महापुरुष। बाकी स्मृती वगैरे याच्यामध्ये मी जात नाही, पण बाबासाहेबांनी दिलेली आपल्याला सर्वांना दिलेली घटना ही भीम स्मृती आहे आणि आपल्या देशाचं कामकाज हे भीम स्मृती प्रमाणेच हे चाललं पाहिजे या संबंधीचा आग्रह हा आपण सर्वांनी धरणं हे अतिशय आवश्यक अशा प्रकारचा आहे। संस्कृतच्या दृष्टीनं मी अधिक काही सांगावं अशा प्रकारचा एक भाग नाही, स्वतः संस्कृतचा विद्यार्थी आहे, संस्कृत अध्यापनही थोडंफार केलेलं आहे, पण मला हे जे संस्कृत आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला येऊन कृष्णा नदी काठी वाई या ठिकाणी एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्याची मला संधी प्राप्त झाली आणि तीर्थांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या आग्रहानं मी संस्कृतला प्रारंभ केला। संस्कृतचं योगदान हे फार मोठं आहे, संस्कृत ही केवळ तिला कोणी नुसतं ती विर्वाण वगैरे वगैरे देवांची भाषा मग नाथांचं त्याला उत्तर आहेच, ती संस्कृत वाणी देवे केली प्राकृत काय चोरापासूनही झाली आणि म्हणून ती विद्वान वगैरे वगैरे जी आहे त्या देवाची भाषा सगळ्या भाषा ज्या आणि भाषाशास्त्र सुद्धा असं सांगतं की बोलली जाणारी प्रत्येक भाषा ही शुद्ध, परंतु संस्कृत मध्ये ज्ञान विज्ञान यांचं जे थन आहे ते फार मोठा आहे। ज्ञान विज्ञान जमखा बरंच स्पष्टीकरण रुजातेंनी जे केलं हे खरोखर आपल्या सर्वांना मोठा आश्चर्यचकित करणार अशा प्रकारचं। संस्कृत मधलं सुभाषित भंडार जे आहे, एक एक सुभाषित म्हणजे एक एक ग्रंथ आहे, एक सुभाषित म्हणजे एक ग्रंथ,
हे विशेषतः शिक्षणामध्ये माध्यमिक असो प्राथमिक असो या शिक्षणामध्ये हे सगळं येण्याची फार मोठी अशा प्रकारची आवश्यकता आहे, त्याची व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्या गोष्टी गोष्टी सारख्या मापानं मोजण्याची सरकार नावाच्या संस्थेला एक सवय. सरकार कोणाची असो, सरकार ही एक भरड संस्था असते, जाळी भरड, अनेक बारीक सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी संस्था नावाच्या सरकार नावाच्या संस्थेला समजत नाही, कुठल्याही पक्षाचं सरकार असो. सूक्ष्म गोष्टी ज्या ज्या त्यासाठी एखाद्या विषयाला विद्यार्थी किती, हा जो निकष आहे सगळ्यांना एक निकष, सगळ्यांना एक निकष असेल कसा, असू शकतो कसा, सगळ्या गोष्टीसाठी एकच तराजू जर आपण वापरत, कांदा बटाट्याचं वजन करायचं असेल तर तराजू वेगळा असतो. आपण सोन्याचं वजन जे आहे कांदा बटाट्याच्या तराजूने करत नाही, कांदा बटाट्याचं वजन करणारा सुद्धा जरा वेगळाच असावा लागतो, सोन्याचं वजन करणारा सुद्धा वेगळाच असावा लागतो, आणि सोन्याचं वजन करण्यासाठी तराजू सुद्धा वेगळाच वापरावा. आणि म्हणून संस्कृत आणि इतर दुसऱ्या कुठल्या गोष्टीला कांदा बटाटा म्हणत नाही, आणि कांदा बटाट्याचं महत्व काही कमी नाही, विशेषतः कांद्याचं महत्व किती आहे हे तर अनेक वेळा स्पष्ट झालं. कांदा बटाटा मी कमी लेखत, कांदा बटाटा पिकवणार बिलकुलच महत्व कमी लेखणार नाही, कारण मी काय खाल्लं फक्त उपमा म्हणून त्या गोष्टीकडे आपण पाहायचं की कांदा बटाट्याचा व्यापार करणाऱ्यांनी सोन्याचं वजन करण्याचा प्रयत्न करू नये, तराजू तो बिलकुलच पाहा. संस्कृत सारख्या विषयाला पातळीवर असेल की पदव्युत्तर पातळीवर असेल विद्यार्थी हा विषय बघा. आणि म्हणून जो तिकडे नियम काय 25 विद्यार्थ्यांचा तो तिकडे नियम अशा प्रकारे नियम करून चालणार नाही, याच्यामध्ये बदल करण्याचा तर फिलॉसॉफी सारखा तत्वज्ञानासारखा विषय आहे. या शब्दाचं स्पेलिंग काय इथपासून सुरुवात असण्याचा जमाना आला. अशा ठिकाणी फिलॉसॉफीचा अभ्यास करणारे, तर्कशास्त्राचा अभ्यास करणारे, तत्वज्ञानाचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येनं निघणं हे शक्यच नाही. संस्कृतचं अध्ययन करणारे विद्यार्थी जे आहे ते मोठ्या संख्येनं निघाले पाहिजेत अशी आपली सर्वांची अपेक्षा जरी असली आणि इच्छा जरी असली, तरी शेवटी हे विद्यार्थी थोड्या संख्येनंच निघणार. आणि म्हणून या शिक्षणाची व्यवस्था करण्याच्या बाबतीमध्ये निकष जे आहेत ते निकष हे वेगवेगळे अशा प्रकारचे असण्याची आवश्यकता आहे. पण हे काय असतं, धोरण ठरवणाऱ्यांना, धोरण आखणाऱ्यांना आणि धोरणाची अंमलबजावणी करणाऱ्यांचंच खरं म्हणजे प्रशिक्षण होण्याची आली आवश्यक. बऱ्याचदा शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न उपस्थित केला जातो आणि ते बरोबर आहे, शिक्षकांचं सुद्धा प्रशिक्षण असलं पाहिजे. पण खऱ्या प्रशिक्षणाची गरज जर कुठं असेल तर शिक्षण विषयक धोरण ठरवणारे आणि त्या धोरणाची अंमलबजावणी करणारे त्यांचं पहिल्यांदा प्रशिक्षण. आणि मी आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं अशा ठिकाणी मी काम करतो आहे. थोडंफार प्रशिक्षण मधून मधून मी करीत असतो, शिक्षणही करतो, प्रशिक्षणही करतो. उदाहरणार्थ CST असूनही नाव असंही मला सांगावं लागतं. काल एका ठिकाणी सांगितलं NT मेडिकल कॉलेज NT मुंबई. विचारलं मात्र हे NT काय असं, तर लोकमान्य टिळक हा हे म्हणा मराठीत लिहिलं असेल असेल तर लोटी विषय आपण सोडून देऊ की फार महत्वाचे विषय. अशा ठिकाणी मी आज काम करतो आहे की ज्या ठिकाणाहून थोडंफार फार नाही तरी थोडंफार या शब्दात फार शब्द असतात तरी ते थोडं असं समजावं आपण थोडंफार अशा प्रकारचं प्रशिक्षण करण्याची त्या ठिकाणाहून थोडीशी संधी असते. आणि त्यामुळे याही बाबतीमध्ये योग्य ठिकाणी योग्य शब्दामध्ये योग्य त्यांचं योग्य त्या प्रकारचं प्रशिक्षण या विषयाच्या संदर्भामध्ये मी करीन एवढंच या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि या कार्यक्रमाला मी एक श्रोता म्हणून उपस्थित असताना त्यांनी सांगितलं की निमंत्रण नसताना आले तर मला दोन निमंत्रण आहे, असे निमंत्रण दोन आहे मला माहीत. पण मी या संस्कृतवरच्या प्रेमामध्ये सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीच्या त्या आदराकोटीकरण नामांतर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करावं यासाठी पुन्हा ठराव मांडणारा मी आहे. पहिल्या ठरावाला 11 वर्ष 11 महिने आणि 23 दिवस झाले होते. पहिला ठराव दोन्ही सभागृहांनी एकमताने पास केलेला. एकमताने म्हणजे काय विशिष्ट आहे की तरी एकमत होत असत काय राजकारण्यांच. पण असा ठराव की दोन्ही सभागृहांनी एकमताने ठराव पास केल्यानंतर 11 वर्ष 11 महिने आणि 23 दिवस झाले त्या दिवशी मी पुन्हा ठराव
आणि तरी मला शिक्षण मंत्र्यांच्या त्यावेळच्या शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनानुसार तुम्हाला मागे नंतर नामांकन या साऱ्या गोष्टी बाबासाहेबांची जयंती आली बाबासाहेबांचं स्मरण दिनावर पुण्यस्मरण दिनावर की फक्त बाबासाहेबांचा जय जय करत राहायचं आणि महाराष्ट्रातल्या एका विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव देण्यासंबंधी याच महाराष्ट्रात एवढी खळखळ 12 वर्ष 13 वर्ष 14 वर्ष ठीक आहे महापुरुषांच्या संबंधी जयंती असते पुण्यतिथी असते किंवा आपण मोठ्या आदराने वगैरे बोलतो कारण ते ठरले असते की त्या दिवशी तसंच बोलायचं असत आणि ते 2 दिवस संपले आपल्याला तसं बघायचं कारण आपल्याकडे पोळा साजरा करण्याची पद्धती वेगळी आहे आणि एका वर्षी तर पोळा आणि शिक्षकीने एका दिवशी आला आणि मी पाहणार योगायोगाचा भाग होता की पोळा आणि शिक्षण दिन एका दिवशी आल्या योगायोगात की 1 दिवस केव्हा तरी व्हावा नंतर 364 दिवस ही सुद्धा एक प्रकारची पद्धती आपल्या एकूण समाजामध्ये जी निर्माण होते जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा जी निर्माण होते ती अतिशय म्हणून या बाबतीत बाबासाहेबांचं महत्व एवढ्यासाठी आहे की बाबासाहेब ज्या विचाराशी एकदा जो विचार त्यांना पटला की तो तेवढ्या एका विशिष्ट दिवसापुरता ते मानणार जळी स्थळी रात्र दिवस सतत तो विचार आणि त्या विचाराचं सतत भान त्या विचारासाठी सतत परिश्रम करण्याची त्यांची जी जिद्द होती ती जिद्द सुद्धा या निमित्तानं सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या आपण सर्व कार्यकर्त्यांनी आल्यासह आपण सर्व जणांना ठेवूया अशा प्रकारची या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो या कार्यक्रमामध्ये बोलण्याची आणि माझे शब्द या ठिकाणी व्यक्त करण्याची विचार व्यक्त करण्याची संयोजकाने संधी दिली आणि मी आता थोडासा आपल्या अपेक्षेपेक्षा थोडा सुद्धा अधिक वेळ घेतला त्या आपल्याला संबंधित विषय वाचतो आपल्याला धन्यवाद देतो आणि माझं वाटतं संबोधन धन्यवाद धन्यवाद देसाई विशेषतः संस्कृत वर्षात संस्कृतच्या संबंधी जी एक गंभीर समस्या आहे ती आत्ता त्या संबंधाने आपण विचार व्यक्त केले त्यामुळे शासन याकडे चांगलं लक्ष देईल आणि महाविद्यालयीन स्तरावरून आगामी शैक्षणिक वर्षात संस्कृत नाहीसो होईल की काय ती भीती दूर होईल आणि ते आपण त्याबद्दल जे विचार व्यक्त केले त्याबद्दल आपण स्मरणपूर्वक धन्यवाद मी 1-2 मिनिटं बघता जरी नसलो तरी बाबासाहेबांच्या आणि संस्कृतच्या संदर्भात कुणी मांडलेले विचार नाही तर ते मांडणं आवश्यक आहे 5 मिनिटं चार्जच होतो विषय आपण दिलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृत प्रेमी तर प्रश्न पुष्कळ असाच ठिकाणी पडला की संस्कृत आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा असा काय विशेष उल्लेखनीय संबंध आहे त्यांच्या समग्र वाङ्मयात फारसा उल्लेख नाही पण संस्कृतच्या संदर्भात मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण दखल घ्यावी सर्व संस्कृत सेवकांनी अशी फार मोठी म्हणी कामगिरी बाबासाहेबांनी केलेली आहे ज्या वेळेला विद्यार्थी दशेत बाबासाहेबांना मनापासून संस्कृत शिकण्याची उत्कट इच्छा होती तयारी होती कष्ट घेण्याची पण त्यावेळेच्या नादान उच्चवर्णीय वर्गामुळे त्यांना ती संधी मिळाली नाही त्या संधीने तर मुकले त्यामुळे स्वाभाविक त्यांचा त्या उच्चवर्णीय नादांवर राग होता पण संस्कृत पण तसं जर असतं तर ज्या वेळेला घटना समितीमध्ये ते त्यावेळेला लॉ मिनिस्टर होते आणि घटना समितीच्या प्रारूप समितीचे ते अध्यक्षही होते तर त्यावेळेला त्यांनी संस्कृत राष्ट्रभाषा व्हावी ऑफिशियल लँग्वेज व्हावी या भारताची म्हणून ठराव आणला होता आणि याचं कारण आपल्या भारत राष्ट्रातील राष्ट्रीय एकात्मतेच्या संदर्भात संस्कृतचं काय मोठं योगदान आहे हे जाणणाऱ्यापैकी ते एक महर्षी होते त्यांनी एकट्याने तो ठराव आणला नाही त्यांच्याबरोबर त्यावेळेचे केंद्रीय राज्यमंत्री बाळकृष्ण केसकर जी.व्ही. केसकर आणि घटना समितीचे एक संस्कृतनिष्ठ संस्कृतची अप्रतिम वकील करणारे एक सांसद एक खासदार नजीरुद्दीन अहमद या तिघांनी मिळून तो ठराव आणला आता नेहरूंची पंचायत जरी बाबासाहेबांच्या सरकारने हा ठराव आणला
आणि याला कसं तोंड देणार? मग नेहमीसारख्या दिग्गज नेत्या नाही, मग शेवटी अनेक परिश्रम मोठे कष्ट घ्यावे लागले की बाबासाहेबांनी कसंही करून तो ठराव मागे घ्यावा. तर नेहरूंच्या अत्याग्रहामुळे त्यांना तो ठराव पक्षशिस्त म्हणून मनावर आला, घ्यावा लागला. पण बाबासाहेबांच्या मनातनं संस्कृत राष्ट्र घडला हा विचार कायमचा नष्ट झाला नाही. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. घटना समितीमध्ये एक एक विषय चर्चेला रोज येत असे आणि त्याच्यानंतर प्रारूप त्याचं तयार होत असे, घटनात्मक कायदेशीर असे. राष्ट्रगीत हा विषय चर्चेला आला, मग त्याप्रमाणे नॅशनल सॉन्ग, नॅशनल अँथम या शब्दांनी घटनेमध्ये त्याला स्थान मिळालं. त्याचप्रमाणे राष्ट्रध्वज, नॅशनल फ्लॅग राष्ट्रध्वज म्हणून स्थान मिळालं. आणि त्याचप्रमाणे नॅशनल बोर्ड वगैरे शिकाले. त्या दिवशी राष्ट्रभाषा, नॅशनल लँग्वेज या सगळ्या कल्या विषय चर्चेला आला. आणि चर्चेला गेला कोणी इंग्लिश, कोणी हिंदी मानले, पण एक खासदार त्या ठिकाणी वकिली करणारा निघाला संस्कृतची अप्रतिम होती. अगदी प्राचीन काळापासून तत्कालीन ढाका युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर पर्यंत संस्कृत बद्दल कोणाची काय मत आहे ते त्यांनी मांडली. काही काँग्रेसदारांनी काँग्रेस तक्रार केली की अध्यक्ष महाशय, संस्कृत हा राष्ट्रभाषा हा विषय चर्चेचा, हे संस्कृत संस्कृत काय करतात, ह्या काय संस्कृत राष्ट्रभाषा आली आहे काय? त्यावेळेला त्या खासदार नजीरुद्दीन अहमदनी तारखून उत्तर दिलं, येस होय. आणि याचं कारण का संस्कृत आम्हाला राष्ट्रभाषा का आली? तर इट इज इम्पार्शली डिफिकल्ट टू ऑल, हे त्यांनी तात्विक उत्तर दिलेलं आहे. आणि हिंदी इजी फॉर हिंदी स्पीकिंग एरिया असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पण चर्चेला आला, चर्चा झाली, शेवटी हिंदी ऑफिशियल लँग्वेज झाली. मग प्रारूप तयार करताना जर तुम्ही राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत शब्द वापरले घटनेमध्ये, मग राष्ट्रभाषा शब्द का वापरला नाही हिंदीबद्दल? 343 आर्टिकलमध्ये हिंदीचा जो उल्लेख आहे, ऑफिशियल लँग्वेज ऑफ द इंडियन, तेव्हा बाबासाहेबांनी राष्ट्रभाषा शब्दाचा वापरला नाही. याचा अर्थ आमच्या दृष्टीने हे सर्व लक्षात घेता टोपेने याचं समर्थन केलेलं आहे की राष्ट्रभाषा हे पद घटनेत अजूनही रिकाम आहे. एवढा याचा हे सांविधानिक सत्य याच्यातून मिळतं, एवढं आम्ही फक्त म्हणतो. याच्यामध्ये विशिष्ट भाषेचा तिरस्कार, विशिष्ट भाषेचा अभिनिवेश ही कल्पना नाही. पण बाबासाहेबांची संकल्पना त्यांच्या जन्मदिनी व्यक्त करणं हे कर्तव्य आहे, ते मी या ठिकाणी केलेलं आहे. मला ती वेळ घेतल्याबद्दल क्षमा मागतो. आणि आता सर्व सभा ज्यामुळे धन्य होणार आहे आणि एक मोठी फलश्रुती पण आपणाला मिळणार आहे, असे सर्वोदय या पवित्र क्षेत्रातील नामवंत महर्षी दादा धर्माधिकारी यांचे आत्मामय पुत्रनावाशी असलेले न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी दत्तादशी सहस्रश्री यांची ख्याती आहे. आणि या सर्वांचा योग्य समारोप करून ते आपल्याला संस्कृत वर्षानिमित्त एक मार्गदर्शक महर्षी म्हणून उद्बोधन करतील अशी मी आशा व्यक्त करतो. चंद्रशेखर धर्माधिकारी आमच्या समितीचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब, व्यासपीठावरील प्रतिष्ठित मंडळी, बंधुभगिनी, आता श्री परांजांनी सरकार दरबारी रद्दबंदी करण्याचं आश्वासन दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांना फक्त एवढीच आठवण करून देऊ इच्छितो, हे आश्वासन त्यांनी एका न्यायमूर्तीच्या उपस्थितीत दिलं. आज संस्कृत दिनी आणि संस्कृत वर्ष साजरं करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आपण निवडला, या म्हणून याकरता मला संयोजकांचे आभार मानायचे, अभिनंदन करायचे. कुसुमाग्रज नुकतेच वाजले, त्यांनी कविता लिहिली. कविता मुंबईमधल्या पुतळ्यांवरची आहे. कल्पना अशी केली की चौपाटीवर रात्री 10 मुंबईतील सगळ्या पुतळ्यांची मीटिंग झाली. ते भेटले, सगळ्यात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आला. त्यांनी सांगितलं की मावळ्यांचं सामान्य माणसाचं राज्य व्हावं, स्वराज्य व्हावं म्हणून मी प्रयत्न केला. मी राष्ट्रीय पुरुष होतो, आता महाराष्ट्रीय झालो आणि आता तर एका जातीचा सोहळा आहे. महात्मा फुल्यांचा पुतळा आला,
तुम्हाला धर्म जाती संपादा म्हणून मी नवीन धर्माची स्थापना व्हावी इतका प्रयत्न केला. सावित्रीबाईंनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी सगळा जीव ओतला आणि शेणाचे गोळे आणि दगड खाल्ले. एकूणच बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी समाज परिवर्तनाची ध्वजांनी उच्चरली. इतकं सगळं असूनही महाराष्ट्रामध्ये माझा प्रत्येक पुतळा भाजी मंडी समोर फक्त माळ्यांचाच होऊन राहतो. तो आनंद एवढाच आहे की आता विधानसभेसमोर येतो आला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आला. माझे बंधुता समता प्रस्थापित करण्यासाठी मी संविधान केलं. मी उद्धाराची चळवळ मोठी उभी केली. तर सगळं असूनही मी फक्त लोकांचाच होऊन राहतो. लोकांना टिळकांचा पुतळा आणि तक्रार केली की तुमच्या पाठीशी एक मजबूती जात तरी आहे. मी तर फक्त पुण्याच्या चित्पावन ब्राह्मणांचाच होऊन राहतो. शेवटी कवितेत असेलच महात्मा गांधींचा पुतळा डोळ्यात अश्रू होते आणि असं म्हणाले की तुमच्या पाठीशी जात आणि उपजात तरी आहे. माझ्या पाठीशी फक्त सरकारी दफ्तरातल्या भिंतीच आहे. ही कवी चांगला आहे. आनंदाची गोष्ट एवढीच आहे की महात्मा गांधींसोबत आता सरकारी दफ्तरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले हेही चांगले. किंवा एका एका जातीमध्ये माणसांना बसवलं जात त्यावेळेला संस्कृतची वर्षाची सुरुवात करत असताना जे संस्कृत फक्त ब्राह्मणांची भाषा मानली गेली आणि जी ब्राह्मणांचीच भाषा मानली गेली त्या भाषेचा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिवसाशी जोडला हे मला फक्त औचित्यपूर्णच वाटत नाही, क्रांतिकारक वाटत असणार. या देशाचं दुर्दैव असं आहे की या देशात भाषा सुद्धा धर्म आणि जातीशी जोडली गेली. कोकणातल्या कुठल्याही मुसलमानाला माझ्या इतकंही हिंदी किंवा उर्दू येत नाही. जेव्हा भाषेचा आग्रह येतो तेव्हा तो उर्दू त्याची भाषा आहे. पण उर्दू मुसलमानांची भाषा मानली गेली, तशी संस्कृत ब्राह्मणांची भाषा मानली गेली. पण आजच्या दिवशी तुम्ही हा योगायोग साधून संस्कृतला ब्राह्मण्यातून दूर केलं हे क्रांतिकारक पावलं असेल. देवी हे ब्राह्मण्यच त्याला बोललं पाहिजे. मी संस्कृत शिकलो, शिकण्याचा प्रयत्न केला. 43 चळवळीत पडलो तर शाळा सुटली. नंतर खाजगी शिक्षण झालं म्हणून तुमचा जितका गैरसमज आहे तितका मला संस्कृत येत नाही. माझं नाव धर्माधिकारी आहे, त्याला माझा इलाज. पण मी आपल्याला विचारू इच्छितो, धर्म आणि जाती याचा जेव्हा भाषेची आपण जोडतो त्यावेळेला आपणही संकुचित होते होतो आणि भाषाही होतो. हे असं का घडतं या देशात मला माहित आहे की नाही माहित नाही. तुम्ही वाचलं असेल तामिळनाडू सरकारने असा नियम केला आहे की तामिळनाडूमध्ये प्रत्येक देवळात देवाची पूजा सुद्धा तामिळ भाषेतच झाली. संस्कृतमध्ये झालेली पूजा सुद्धा चालणार नाही. आणि पुढचं वाक्य असं आहे की ज्या पुजाऱ्यांना तामिळ येत नसेल त्यांनी तामिळनाडूतून बाहेर गेलं पाहिजे. त्याचा अर्थ असा की ज्या देवाला तामिळ कळत असेल त्यांनी तामिळनाडूमध्ये सोडला पाहिजे. कारला इतके छोडे वाक्य आहे. किंवा लहान लहान आणि ठेंगण्या माणसांच्या लांबच लांब सावल्या पडायला लागतात तेव्हा सूर्यास्त जवळ आला असत. सूर्यास्ताच्या मुक्कामावर आपण उभे असताना एक नवान सूर्योदय घडवून आणण्याची योजना आपण आखत आहोत. म्हणून भाषा, संस्कृत भाषा, धर्म, जाती, पंथ याच्या बाहेर आणून सार्वत्रिक व्हावी अशी योजना डॉक्टर सोमय यांच्या पुढाकारानं आपण आखली. त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. मला फारसं यश मिळेल असं मी मानत. दोन कारण, संस्कृत जर्मनीमध्ये जेव्हा प्रयोग झाले
ही कंप्यूटर सारखी सगळ्यात चांगली भाषा कोणती? का संस्कृत सगळ्यात चांगली भाषा आहे असे जर्मनीचे लोक म्हणाले. आमच्या जर्मनीचा एक मित्र आहे 40-45 वर्षाचा, आणि गांधी इन्फॉर्मेशन सेंटर बर्लिन मध्ये प्रस्थापित केलं. तर तो म्हणाला कुठल्याही पोस्ट कार्डावर गांधी बद्दलची माहिती हवी असेल तर येऊन पाठवा, कोणत्या कोणत्या टपाले मी पाठवेन. पुढचं वाक्य फार मला बोचलं तेव्हा तो म्हणाला, आम्ही असं ठरवलंय की जर्मनीमध्ये आम्ही गांधीला प्रस्थापित करू, नंतर भारतामध्ये त्यांना एक्सपोर्ट करू, आणि तुम्हाला इम्पोर्टेड गोष्ट आवडत. आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्कृत प्रस्थापित होईल, नंतर ती भारतात येईल, तेव्हा तुम्हाला मला पटेल अशी आजची दिवस. म्हणून भाषेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना अगोदरची भाषा कुठली होती याचा विचार करा. ज्या देशामध्ये पहिली यात्रा जी झाली आद्य शंकराचार्यांची, ज्यांनी संपूर्ण भारत एकत्र जोडला गेला, त्या यात्रेची भाषा कुठली होती? ज्याला तुम्ही लिंक लँग्वेज म्हणता ती कुठली होती? इंग्रजी तुम्ही नंतर स्वीकारली, आणि इंग्रजी स्वीकारल्यानंतर तुमची स्वदेशी भावना सरकली. स्वदेशी वस्तू नसते, स्वदेशी भावना असते, आणि त्या स्वदेशीच्या भावनेला मुलांजली देऊन तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागायला लागला. मी साधा प्रश्न तुम्हाला विचारतो की मागल्या महिन्यामध्ये काशीला गेलो होतो, काशीमध्ये जाऊन मी रंगोळी थांबोळ केली, दंड लावलं, सोवळं नेसलो, आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन नंतर गंगाजल शिंपून ऑमलेट खाल्लं, त्याचं थालपीठ होत असतं. साधनं वेगळी असतात. भाषेच्या क्षेत्रात वेगळ्या पद्धतीचा विचार करण्याची गरज आहे. त्याबद्दल बरंच बोललं गेलं म्हणून मी अधिक बोलणार नाही. पण भाषा जाती पंथ आणि धर्मातून बाहेर काढून तिचं सार्वत्रिकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भाषा भाषा पंडितांच्या पलीकडे जाणार नाही. आणि पंडितांचा ब्राह्मणाचा आग्रह असतो की ही भाषा आपल्या पुरतीच सीमित राहिली पाहिजे, ती इतरांना कळू नये. ही सामान्य जनांची भाषा होती. सामान्य जनांची भाषा होण्याकरता जे प्रयोग करायचे असते ते करण्याची गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बरेच बोललं. सुरेश कविता आहे, दादासाहेब कुलपती, मला कवीचं नाव सांग पण मला आठवत नाही. त्यांनी असं लिहिलं, फिल्म रायानंतर आम्ही काय केलं? काही झाले एम एल सी फक्त कुळाला चिकटली माशी, आम्ही मात्र वनवासी. भीम रायानंतर आम्ही एवढेच केले, भीम रायानंतर आम्ही काय. इंग्रजीत एक सुरेख वाक्य बनवशात, नॉट नोईंग हाऊ टू पनिश ग्रेट मेन देअर फॉर ग्रेटनेस फेट परिषद देन बाय गिव्हिंग साइड. मोठ्या लोकांना त्यांच्या मोठेपणाबद्दल काय शिक्षा द्यावी हे जेव्हा नशिबाला कळलं नाही, तेव्हा त्यांनी सर्वांना शिष्य परंपरा देऊन टाकली. कारण शिष्य हा गुरुचा उत्तरक्रियेचा अधिकारी असतो, उत्तराधिकारी कधी नाही. इतरांच्या बाबतीत किती खरं झालं मला माहित नाही. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत शब्दशः करतात. मी आपल्याला दोन प्रश्न विचारतो. ज्या माणसाने असं म्हटलं की अध्यात्माच्या क्षेत्रात भक्ती ही मुक्तीचा मार्ग काढण्याकरता पुरेशी असेल, पण राजकारणात व्यक्तीची भक्ती करत जर तुम्ही राहिला तर हुकुमशाहीला निमंत्रण देत असत, त्या माणसाच्या नंतर काय? ज्या माणसाने एक प्रकारची समतेची भावना निर्माण केली. मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की समता शब्दाचा अर्थ या देशातल्या अनेकांना कळला नाही आणि सुशिक्षितांना मुळीच कळला नाही. कारण प्रस्थापितांना समता नको असते, प्रस्थापितांना कुठलाच बदल नको असतो जो त्यांच्या स्वार्थाच्या आड येत असतो. समतेचा खरा अर्थ असा आहे की जे इक्वल्स असतील त्यांना इक्वल ट्रीटमेंट देणे. टू ट्रीट इक्वल्स इक्वली इज इक्वलिटी, टू ट्रीट अनइक्वल इक्वली इज इनइक्वलिटी. ज्या देशात जातीवर आधारित समाज रचना असते त्या समाजामध्ये ज्या समाजाला अस्पृश्य मानून घेऊन सगळ्या संधी नाकारण्यात येतात,
ज्या समाजाकरता माझ्या या संविधानामध्ये सवलतीची योजना जर नसती तर हे संविधान समतेवर आधारित तर नसतं तर अमानवीय ठरलं असत. अशी शर्यत होत नसते ती इथून तुम्ही धावायला सुरुवात करायची, दुसऱ्यांनी 1 किलोमीटर मागाहून धावायला सुरुवात करायची आणि पुढच्या किलोमीटरच्या दगडावर पहिले कोण पोचतो अशी जर शर्यत झाली तर तुम्ही मला म्हणाली समतेची नव्हे. एकतर जो पुढे असेल त्याला मागे घेऊन 1 किलोमीटरचा, किंवा जो मागे असेल त्याला पहिले 1 किलोमीटर घेऊन पुढे या आणि मग दोघांची एका बिंदूपासून धावण्याची सुरुवात करा. त्याला इक्वलायझेशन आता स्टार्टिंग पॉईंट. हे इक्वलायझेशन स्टार्टिंग पॉईंट पासून जेव्हा सवलतीची योजना करण्यात आली तेव्हा सुशिक्षित माणसानं प्रत्येक विद्यापीठाचा पहिला प्रश्न विचारला की सरकारी ब्राह्मण किती दिवस राहतील. पण एकाही सुशिक्षित माणसाने स्वातंत्र्याच्या 50 वर्षानंतर मला प्रश्न विचारला नाही या देशात अस्पृश्यता किती दिवस राहील. अस्पृश्यता कायम ठेवून सवलतींच्या बद्दल बोलणारा माणूस एकतर ढोंगी असला पाहिजे किंवा स्वार्थी तरी असला. म्हणून मित्रांनो, समतेच्या गोष्टी करत असताना काही गोष्टी समजून घेण्याची गरज असते. सवलतींबद्दल बोलत असताना सवलती इक्वलायझेशन ऑफ द स्टार्टिंग पॉइंट साठी वाचता किंवा तो स्टार्टिंग पॉइंट इक्वल होईल किती वर्षात होईल त्याचं गणित मांडता येत. क्रांतीची बीजगणित असतात, क्रांतीचं अंकगणित नसतं आणि बीजगणिताची प्रतीक असतात त्या प्रतीकाचं एक्स वायचं काय किंमत असते हे मोजता येत असत. म्हणून भारताच्या संविधानाला अभिप्रेत असते ती समता, बाबासाहेबांना जी अभिप्रेत होती की आज आपण प्रस्थापित करू शकतो स्त्रियांच्या बाबतीत नाही, इतरांच्या बाबतीत मृगांनी उल्लेख केला विज्ञानाचा. मी साधा प्रश्न आपल्याला विचारतो, एका शाळेच्या उद्घाटनाला मी गेलो विज्ञानाच्या प्रश्नाचा, तर लहानच्या मुलीने माझ्या हातात रक्त काढून मला सांगितलं की तुमच्या रक्ताचा गट आहे. मी तिला विचारलं किती रक्ताचे गट असते, ती म्हणाली 4. मी दुसरा प्रश्न तिला विचारण्याचा अर्थ असा झाला की ब्राह्मण आणि दलित, ब्राह्मण आणि मुसलमान यांच्या रक्ताचा गुट गट एकच आहे का? उत्तर देऊ शकली नाही का? आकार आमची मुलगी तुम्हाला प्रश्न विचारतो, जर विज्ञानानं मला या मुक्कामावर आणून पोहोचवलं की सगळ्या मानव जातीच्या रक्ताचा गट एक आहे सारखा आहे, तर तुम्ही मग मी जात पात पाहतो की काय स्किन डीप चामड्याच्या भरोशावर पाळला? चामड्याच्या भरोशावर जात पात पाळणारा समाज हा विज्ञानाच्या माग जात नसतो, तो विज्ञान निष्ठ नसतो आणि कुठलाच निष्ठ नसतो. म्हणून मोहम्मद अली जो बॉक्सर होता त्यांनी भारतात पाऊल टेकल्यावर मुंबईच्या ख्रिश्चनांना पहिला प्रश्न विचारला होता की जीसस क्राइस्ट काळा निग्रो असता तर देव झाला असता का? देव होण्याकरता गोर होणं आवश्यक आहे. 33 कोटी हिंदूंच्या देवळामध्ये मी सगळ्यांची नावं मला माहित नाही पण जी काही नाव आहे त्याच्यामध्ये या देशातल्या दलितांचं प्रतिनिधित्व करू शकतो असा एक तरी देव होता का? असा एक तरी देव आहे का? म्हणून 33 कोटी देव असलेल्या समाजामध्ये जेव्हा दलितांना देव सापडला नाही तेव्हा त्यांना तो बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाचा. म्हणून या माणसाला देवत्व प्राप्त करून घेण्याकरता हा समाज अहमिकेनं पुढे आला. जेव्हा देवत्वही नाही, सामाजिक समताही नाही असा समाज निर्माण होत असतो तेव्हा तुम्ही थोडा विचार केला पाहिजे. या माणसानं जेव्हा दलितांच्या उद्धाराची चळवळ सुरू केली तेव्हा काय झालं थोडासा उल्लेख केला पाहिजे. मला काही गैरसमज, पहिला गैरसमज असा आहे की महात्मा गांधी दलित विरोधी होता. हरिजन शब्द मी वापरला सभेत नागपूरच्या, एका माझ्या दलित मित्राने येऊन सांगितलं की ह्या शब्दाने आमचा अपमान होतो. आम्ही हरिजन आहोत, तुम्ही कोण आहात? प्रश्न एक बघा, गांधींनी जेव्हा हरिजन सेवेची चळवळ सुरू केली तेव्हा माझ्यासारख्यांनी त्यांना प्रश्न विचारला, एकाचा उद्धार दुसरा करू शकत नाही, स्वतः खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही,
मग तुम्ही दलितांच्या हरिजनांच्या उद्धाराची प्रेरणा कशी करता? गांधीजी उत्तर दिलं, मी हरिजनांच्या उद्धाराची चळवळ करतोय तुम्हाला कुणी सांगितलं, मी हरिजन सेनेची चळवळ करतो त्याच कारण असं की ज्या सवर्णांनी पिढ्यानपिढ्या ज्या दलितांवर इतके अत्याचार केले त्यांनी त्यांच्या मनातली अस्पृश्यता प्रायश्चित्ताच्या भूमिकेवरून हरिजन सेवा करून समाप्त केली पाहिजे म्हणून मी हरिजन सेवेची चळवळ ही सवर्णांच्या उद्धारासाठी करीत असतो. दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांनी जे दलित होते ज्यांना कुठं स्थान नव्हतं त्यांना समाज म्हणून वर आणण्याकरता जी दलितोद्धारांची चळवळ केली ती एकीकडे आणि गांधींनी हरिजन सेवेच्या मार्फत सवर्णांच्या मनामधून अस्वस्थता घालवण्याची चळवळ केली ती दुसरीकडे. या दोन समांतर चळवळीतून समन्वयाच्या भूमिकेतून भारताच्या संविधानामध्ये अस्पृश्यता संपवण्याचं कलम दाखल झालं. ही दोन माणसं दोन पर्यंत काम केलं नसतं तर एक कलम कधी चालत असत. आणि गांधीचा बिचारा पुढे गेला होता, तुम्हाला आंबेडकर माझ्या अंगावर थुंकले तरी मला आठवत नाही आणि मला जर पुनर्जन्म हवा मिळणार असेल तर पुनर्जन्म म्हणून मला दलितातच मिळाला पाहिजे, मी दलित म्हणून जन्माला येऊ इच्छित. श्वेत एका मुलीने गुजरातच्या कविता फार श्वेत प्रश्न उपस्थित केला तेवढा मी करणार. तिने असं विचारलं आणि कविता कसं केलं, तिने कविता कसे लिहिलं की शंखचक्र पद्मगदा झाले. देवाला विचारलो, अरे देवा शंख पद्म तर खूप वापरतेस आतापर्यंत, हरी म्हणून मिळवलास, त्याचं तिचं वाक्य असं आहे, राणीच्या पोटी तू जन्म घेतला असेल, राणीचं नेत्रू म्हणून वाढलं असेल, तुझी हिंमत असेल तर भारता एकदा सामान्य नारीच्या पोटी जन्म घेऊना. दुसरं वाक्य धनुष्य बाण हे सगळे घेऊन मिळवत राहते, तुझी हिंमत असेल एकदा भारतामध्ये झाडू घेऊन सडकेवर उतरून दाखव. आणि तिसरं वाक्य सर हरी हरी म्हणून खूप मिळवत राहते, तुझी हिंमत असेल एकदा भारतामध्ये हरिजन होऊन दाखव. जेव्हा या वेदना पुढे येतात तेव्हा या वेदनांचा अभ्यास तुम्ही मी स्वातंत्र्याच्या 50 वर्षानंतर करणार आहोत की नाही हा माझ्यासमोरचा मूलभूत प्रश्न आहे. आणि याचा जर आपण अभ्यास करणार असू तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या मुक्कामावर आणून ठेवलं त्या मुक्कामावर जरी उभं राहायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला मला धावावं लागणार आहे. या माणसाच्या सोबत पुढे जाईल समाज आणि आपण पुढे जाऊ शकू तिथं नंतरच स्वप्न, परंतु जिथं हा माणूस थांबला तिथपर्यंत तरी हा समाज थांबायचा असेल आणि या संविधानामध्ये जे त्यांनी मांडलं ते जर जीवनामध्ये प्राणवान व्हायचं असेल तर ज्या गतीनं या माणसाने धाव केली त्याच्या दुप्पट तुम्हाला मला धावावं लागणार आहे. कारण तुमच्या माझ्या मनामधून अजूनही समता कधीच प्रस्थापित झालेली नाही. तुम्ही मी मोल इक्वल्स होऊ इच्छितो, जातीच्या नावावर होऊ इच्छितो, बंधनच्या नावावर होऊ ऑर्वेलचं अॅनिमल फॉर्म नावाचं पुस्तक होते फार सुदे त्याच्यावर मोठी आहे लोकशाही असं लिहिलं की बगीचा होता त्या 100 जणांवर एकच माणूस होता, त्यांना वाटलं हा एकटा माणूस आमच्या हुकूमशाही करतो म्हणून जनावरांनी बंड केलं माणसाला आकडून दिलं. बगीचाचा कब्जा घ्यायचा सांगण्यात आलं की अरे बगीचाचं व्यवस्थापन करायचं असेल तर तुम्हाला मला एक घटना असावी लागेल म्हणून जनावरांची घटना समिती बसली. घटनेचं पहिलं कलम होत ऑल ॲनिमल्स आर इक्वल, हे आपलं कलम 14 आहे. कलम 5 व्हायची पाळी आली तेव्हा तो हत्ती उभा राहिला आणि म्हणाला काही अक्कल आहे त्या माणसांसाठी घटना काय, माणसांचं ठीक आहे त्यांना कळत नाही पण आपलं कसं, तर एकीकडे हत्ती दुसरीकडे बकरी दोघे इक्वल, एकीकडे श्रीमंत दुसरीकडे माझ्या दोन इक्वल म्हणून मग कॉन्स्टिट्यूशन अमेंड केली त्यांनी. अमेंडेड आर्टिकल असं होतं ऑल ॲनिमल्स आर इक्वल बट सम ॲनिमल्स आर मोर इक्वल दॅन अदर्स. 14 कलम असताना सुद्धा तुम्ही मी जाती हक्काच्या नावावर मोर इक्वल्स होऊ इच्छितो, मोर इक्वल्सच्या रेसमध्ये उभे असलेल्या माणसांनी समतेच्या गोष्टी करणं हे अत्यंत भयावह आहे
हे नम्रपणे तुम्हाला मला सांगितलं पाहिजे. नेतृत्व कुठलंही असेल, आता आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याकरता नेतृत्वाची गरज नाही, कर्तृत्वाची गरज आहे. म्हणून नेतृत्व वेगळं आणि कर्तृत्व वेगळं. मला वाईट वाटत असेल तर मी सांगू इच्छितो, कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता असो, मी लीडर शब्द वापरतच नाही, मी डीलर शब्दच वापरतो. पॉप्युलरिटीच्या मार्केटमध्ये, पॉप्युलरिटीच्या मार्केटमध्ये ऑप्शनसाठी लिलावासाठी उभी असलेली माणसं, लोकप्रियतेच्या बाजारामध्ये जेव्हा त्यांनी लोकशाहीचा बाजार मांडला आणि लोकशाहीच्या बाजारामध्ये लिलाव मांडण्याची जेव्हा वृत्ती घेतली, त्या मित्रांनो सुरेख वाक्य आहे, एव्हरी पॉलिटिकल पार्टी इज अ कॉन्स्पिरसी अगेन्स्ट द कॉमन मॅन. सामान्य माणसाविरुद्धचा गट आहे. या गटातून जर समतीची भूमिका स्वीकारायची असेल तर अभिप्रेत असलेल्या आंबेडकरांना भूमिका स्वीकारली पाहिजे. मी आंबेडकरांना बघितलं आणि माझे वडील आंबेडकर दोन्ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे सदस्य होते, मी त्यांच्या घरी गेलो. याला काही फारसं महत्व नाही. महत्व असं आहे की आंबेडकर तुम्ही मी कितपत आत्मसात केलं. आज आंबेडकरांवर बोलणं सोपा, परंतु त्याच आत्मसात करणं कठीण आहे. त्या आत्मसाताच्या भूमिकेवरून जायला पाहिजे. आंबेडकरांनी दोन गोष्टी सांगितल्या होत्या, थोड्या मला सांगितल्या पाहिजे. महाडला झालेल्या स्त्रियांच्या एका सभेमध्ये आंबेडकर पोटतिडकीन असं म्हणाले की तुमचा नवरा दारू पिऊन येत असेल तर दरवाज्याची कडी उघडू नका, मुलगा दारू पिऊन येत असेल तर त्याला जीव घालू नका, कारण जोपर्यंत दारूच्या व्यसनामध्ये तुमचा माझा समाज राहील तोपर्यंत तुमची माझी प्रगती शक्य राहील. आणि त्यांचं वाक्य असं होतं, व्यसनांचा व्यापार हा भांडवलशाही समाज रचनेने गरीब माणसाच्या विरुद्ध केलेली सगळ्यात मोठी कॉन्स्पिरसी. महात्मा फुले आंबेडकरांचं नाव घेताना तुम्हाला मला फार गर्व वाटतं. परवा आकडे वाचले, आकडे असे आहेत की या देशामध्ये 9 लाख वेश्य आहेत, त्याच्यातल्या रिझर्वेशनच्या भाषेने 33% बालवेश्य आहेत, त्यांचं वय 14 वर्षाच्या खालचा. 40,000 कोटी उत्पन्न वेश्या व्यवसायातून मिळतं, त्याच्यात 11,000 कोटी उत्पन्न बालवेश्यांचं आहे. आणि बालवेश्यांचा व्यापार ज्या त्रिकोणामध्ये होतो तो त्रिकोण आहे जयपूर, आग्रा आणि भारताची राजधानी दिल्ली. मला आणि मला आंबेडकरांचं आणि महात्मा फुल्यांची लाज घेण्याची नाव घेण्याची लाज कशी वाटत नाही याची तुम्हाला लाज वाटत नाही. कुठल्या आपण नाव महाराष्ट्राचा हुंडाबळीच्या बाबतीत देशात दुसरा नंबर आहे. महाराष्ट्राचा स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या बाबतीत पहिला नंबर आहे. आम्ही म्हणतो पहिला नंबर आहे कारण आमच्या इथं रिपोर्टिंग जास्त आहे वगैरे, इतरत्र नाही. उत्तर प्रदेशाचा हुंडाबळीच्या बाबतीत पहिला नंबर आहे. आमची तक्रार अशी आहे की आम्ही प्रत्येक बाबतीत पहिला नंबरवर आहोत, तिथे काय मित्रांनो विदारक चित्र. संवत्सराचा जेव्हा बदल किंवा शताब्दीच्या किनाऱ्यावर माणूस जेव्हा उभा असतो तेव्हा स्वतःच्या अंतःकरणातून मोजून मापून माणसाने स्वतः पाहावं लागतं की पुढचं पाऊल आपण कुठल्या दृष्टिकोनात टाकणार. ठीक आहे, 2000 वर्षामध्ये नवीन शताब्दी म्हणतात कारण गणित कच्च आहे. गणित कच्च असं आहे की 2000 वर्ष जिथं होतात तिथं खऱ्या अर्थानं 199 वर्ष पूर्ण होतात, 100 वर्ष पूर्ण होत नाही. कारण इंग्रजी कॅलेंडर 1 पासून सुरू होतं, 0 पासून सुरू होत. आपलं कॅलेंडर 0 पासून सुरू होतं म्हणून संवत्सर बरोबर. पण या शताब्दीमध्ये माझ्या मनातली वेदना सांगून मी थांबणार, कारण हा विषय इतका मोठा या विषयावर मी बोललो तर तुमच्या समोर मला पुष्कळ सांगता होणार. संस्कृत भाषेचा संस्कृत भाषेने वाचा सुधार, वाचा शुद्ध होते, माणूस शुद्ध होतो समाजाने. संस्कृतच्या प्रचाराचा आणि प्रसाराचा विचार करत असताना सगळ्या कोंदळांमधून काढून टाकून सार्वत्रिक त्याचा विचार करण्याची. मी बोलतो मी 72 वर्षाचा झालो, आम्ही सगळे दादासाहेबांनी मी तुम्हाला नम्रपणे सांगू इच्छितो या देशातलं सरासरी वय 60च्या खालचं आहे. याचा अर्थ तुमच्या तरुण माणसाच्या जीवनात ती 12 वर्ष
हिसकून घेऊन मी जगतो. मला माझी काळजी नाही, माझ्या दोन्ही मुलांची काळजी नाही. दादा साहेबांना माहित आहे दोघे वकिली करतात, आणि जोपर्यंत मूर्खांची संख्या कमी होत नाही तोपर्यंत वकिली काढतात. मला माझ्या नातवांची काय आणि नातवांची दोन गोष्टी काळजी आहे. यांच्यासाठी आपण कसं जग सोडून जाणार? यांच्यासाठी पुढची शताब्दी कुठली राहील? 100 म्हणते की 100 म्हणावं लागेल का? मी साधा प्रश्न तुम्हाला विचारतो, छातीवर हात ठेवून उत्तर नका देऊ, अंतर्मुख पहा. मुंबईमध्ये एक तरी सुशिक्षित घर असा आहे का की जिथला नातू आपल्या आजीला मातृभाषेमध्ये पत्र लिहू शकतो? एक सांगा एक ज्यांच्या घरात मातृभाषा बोलली जाते, ज्यांच्या घरात मुलांना कुणाला मातृभाषा येत नाही, ज्यांना आपल्या मातृभाषेचं प्रेम तर सोडा पण आपली मातृभाषा कमीपणाची वाटते, त्यांच्याकडून तुम्ही निर्वाण भाषेच्या प्रसाराची आणि प्रचाराची अपेक्षा करता. मला त्याच्यामध्ये डॉक्टर सोमय यांचं कौतुक मिळालं. हा कौतुकाचा विषय मराठी येत नाही त्याचं भूषण वाटत. इतके घालकोट जे मातृभाषा मराठीत असून मराठीतून बोलू शकत नाही, आपण कुठे चालतो? स्वदेशीच नाही, स्वदेशी वृत्ती, स्वदेशी भाषा, स्वदेशी वस्तू ही जिथं नाही. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, गांधींनी इंडिपेंडन्स शब्द वापरला नाही, गांधींनी स्वातंत्र्य शब्द वापरला नाही, गांधींनी स्वराज्य शब्द वापरला. कारण स्वराज्यामधलं स्व हे स्वत्वही दाखवतो आणि सत्वही. हे दोन्ही नसलेला भारतामध्ये वेगळ्या मुक्कामावर तुम्ही जेव्हा आला आणि एक नवीन करवट आपण जेव्हा भेटतो त्या मुक्कामावर संस्कृतशी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक संगम साधून नवीन क्रांतिकारी पाऊल पुढे टाकला. या क्रांतिकारी तुमची काही संकल्प करण्याची सद्बुद्धी भगवंतांनी तुम्हाला द्यावी. श्री धर्माधिकारी म्हणून त्याच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हाला अत्यंत उद्बोधक मनाने विचार मांडलेले आहेत आणि न्यायमूर्ती म्हणून आपण जे विचार मांडलेले आहेत त्याची दखल शासनाचे प्रतिनिधी नक्की घेतील त्याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो. आता अध्यक्षीय भाषण दादासाहेब रुग आजच्या सभेचं अध्यक्षपद लाभणं हा एक सदैवाचा लक्षण आहे. आज मुंबईभर, देशभर, महाराष्ट्रभर बाबासाहेबांची जयंती केली जाते. मी दरवर्षी चैत्य मंदिरात पाहुणे असतो, वक्त असतो. ज्यावेळी मला सोमयांच्याकडून निमंत्रण आलं त्यावेळी ठरवलं हा एकमेव कार्यक्रम करायचा, सकाळी एक आणि संध्याकाळी मा. आणि जर तुम्हाला मुख्यमंडळी भेटली ती पाहून मला आनंद वाटला. आजचा कार्यक्रम हा मुंबईचा सर्वोत्तम कार्यक्रम आहे. सोमय्या आणि त्यांचं हे रत्न कमिश्वर हे दोघं मिळून नवीन नवीन कार्यक्रम करतात, त्याचा आजचा कार्यक्रम हा एक उत्कृष्ट कार्यक्रम आहे. बाबासाहेबांचा संस्कृतीशी काय संबंध ते खरं आहे की संस्कृतचा संबंध त्यांच्या जीवनातला एक दुःखद बाब होती. इथल्या एज्युकेशन हायस्कूलमध्ये ते शिकले, इथल्या एज्युकेशन कॉलेजमध्ये ते शिकले, पण त्यांना संस्कृत घेता नाही त्यांनी परीक्षा दिली आणि ते परीक्षण घेऊन मॅट्रिक पास झाले. आणि संस्कृत घेणार कसं परवानगी नव्हती, पण ते दुःख त्यांनी मनात ठेवलं. त्याचा बुद्ध सूर व्हावा असं मनात ठेवलं नाही मोठ्या माणसाचं लक्षण असतं. पुढे घटनासमितीमध्ये संस्कृत ही राष्ट्रभाषा असावी अशी भूमिका त्यांनी मांडली असं मोठं मन माणसाचं लागतं. त्यामुळे हा विषय चटपट बाबासाहेब संस्कृत आणि मी म्हणजे आम्ही
मी आज आम्ही बद्दल बोलत नाही, तेव्हा काल तो पुढे गेला. पण मुख्य म्हणजे बाबासाहेबांनी त्यांच्याशी वैर केला असे आपली कल्पना. तो काँग्रेस पक्ष आणि गांधी नेहमी त्यावेळी काँग्रेस पक्ष म्हणजे सारं राष्ट्र, आता काँग्रेस पक्ष नव्हता. ते वैर सोडून त्यांनी सरकार येतो त्यांनी दांडलं खूप पण चुकू दिलं नाही. गांधी नेहमी त्यांनी खूप दांडलं पण चुकू दिलं नाही. शेवटी दोघे एकच आले आणि बाबासाहेबांना घटना करण्याचं काम दिलं. हे दोघांचं वैशिष्ट्य होत. मोठ्या माणसांचं हे वैशिष्ट्य असतं, ताणायचं असतं पण चुकू द्यायचं असतं. आणि बाबासाहेबांना ज्या हाताने त्यांनी मनुसुखी जाळली आपण म्हणतो, त्या हाताला त्यांनी भीमसुखी करायचं काम दिलं. त्यांनी त्या आनंदाने स्वीकारलं आणि मनात राग रोग्न ठेवला. एक सर्वोत्तम घटना या देशाला दिली. ताण्याचं असं पण कुठून जायचं नसतं. हा सामाजिक सिद्धांत जगभर मान्य आहे आपल्या देशात. एका बाजूला काँग्रेस गांधींनी आणि दुसऱ्या बाजूला महात्मा फुले बाबासाहेब आणि त्यांची घटना या वेळी आपल्याला पाहायला मिळाली. बाबासाहेबांची एक इच्छा आपली राहिली, त्यांना हिंदुको बिल तयार करण्याची तयार केलं होतं पण मंजूर करून घ्यायचं होतं का. त्यांच्या मनात एक शब्द राहिलं का, राज्यघटना जर आपण समतावादी केली पण समाज व्यवस्था समतावादी नाही असं ते बोलले. काठमांडूला जागतिक बौद्ध परिषद करून उपर देत असतात. काशीला संस्कृत विद्यापीठामध्ये पंडित जगन्नाथ जोशी यांनी त्यांचं स्वागत ठेवलं. आता बाबासाहेबांचं स्वागत यानं बौद्ध धर्म स्वीकारला त्या घटनेनंतरचं स्वागत इथले विद्यार्थी प्रोफेसर सारे जाणून होते आणि बाबासाहेब तिथे गेले. जगन्नाथ जोशी मला भेटले, उपाध्याय मांडू जगन्नाथ उपाध्याय. नंतर मला म्हणजे माझ्या मनामध्ये असं होतं की काय होणार, रणगंधर होणार. बाबासाहेब म्हटले तुम्ही माझं नाव सुचवा आणि बाजूला. बाबासाहेबांनी काय केलं, सुरुवात अशी केली, अरे तुमचं माझं काय बाग, तुमचं माझं काही बांधाला बांध काय बाग. या देशाची राज्यघटना तुम्ही मला करायला हवी, ती मी समतावर समतेवर आधारित केली, समता देशात केली आणि या देशाची समाज व्यवस्था तशीच राहिली. त्या दोघांचं कसं जमणार. तुम्हाला जर तुम्ही राज्यघटना यशस्वी व्हावं असं वाटत असेल तर हा समाज जो सत्तेवर आधारित आहे तो सत्तेवर आधारित केला पाहिजे. आणि तोच माझा प्रयत्न आहे. तोपर्यंत ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपली राज्यघटना यशस्वी होणार. हिंदू कोट बिलाच्या निमित्तानं ते या समाज व्यवस्थेला समताधिष्ठित करण्याचा प्रयत्न करणार होता. पंडित साहेब पाठिंबा होता. पंडितजींनी जाहीर केलं होतं, आय विल फॉल ऑल स्टँड विथ हिंदू कोट बिल. मी हिंदू कोट बिलाबरोबर यशस्वी कधी होईल अपेक्षा देऊ. तर त्यांना लोकमत पाहावं लागलं, त्यांना निवडणुका जिंकायच्या होत्या. बाबासाहेब आधीच का तो चिंतक होता, राजकारण कमी होतं आणि त्यामुळे पंडितजीने माघार घेतल्यावर बाबासाहेबांचा आधार तुटला आणि हिंदू कोट बिल काही मंजूर झालं नाही. त्यामुळे या देशातल्या स्त्रिया, या देशातले शूद्र अतिशूद्र यांच्या समतेचा प्रश्न राहून गेला आणि बाबासाहेब दुःखीत म्हणाला मृत्यू पावले असं मला वाटतं. त्यांनी भगवान तो स्वीकारला काहीतरी ते अपेक्षित झाले, फ्रस्ट्रेट झाले म्हणून स्वीकारलं हे काही खरं नाही. त्यातून 1935 सालापासून भगवान बुद्धांच्या नावाने जगत होत्या. त्या त्या दिवसापासून त्यांनी देखील नावं वापरली राजग्रह ज्यांचं त्याचं वर्णन आता एका वक्त्याने केलं. ते राजग्रह
किंवा सिद्धार्थ किंवा मिलिंद ही सर्व नावं जी आहेत त्यांच्या बौद्ध धर्माच्या बद्दलच्या आपुलकीबद्दल त्या धर्मामध्ये असतील त्यांचा कल दाखवणार आणि त्यामुळं काहीतरी फ्रस्ट्रेट झाले आणि म्हणून भगवान बुद्धाला शरण गेले हे काही खरं आहे. आणि भगवान बुद्ध मनात हेरूनच ठेवला होता आणि त्याप्रमाणे त्याचा त्यांनी स्वीकार केला. एका आठवडं त्यांचं जीवन परिपूर्ण झालं. त्या परिपूर्ण जीवनाला आदरांजली व्हायला आपण आज जमलो. मी डॉक्टर शांतीराव सोमय्या फार आभारी आहे की त्यांनी एक उत्तम कार्यक्रम आज ठरवला. त्या कार्यक्रमामध्ये गतिविधी हा प्रश्न दुय्यम आहे. खऱ्या दिवसाने म्हटल्याप्रमाणे माप कोणतं माप सोन्या चांदीचं आहे. तुमच्या आजच्या सगळ्याचं माप हे सोन्या चांदीचंच माप आहे आणि त्यामुळे तुमचं बाकीच्या वस्तू असणार नाही. तुम्हाला मी फार धन्यवाद देतो की कमिशनरांच्या वतीनं मी फार उत्तम कार्यक्रम आखला. उत्तम माणसं जमवली. प्रजा देशपांडे इथं जो आणणं भरांजली इथं आणणं आपसाहेब आपणराव भाजी तिथं आणणं धर्माधिकारी तिथं आणणं हे आश्चर्य हे तुम्हीच करू शकता. माझी तुम्हाला प्रार्थना अशी आहे की तुमच्या शक्तीचा वापर चांगल्या चांगल्या कामाला आपण अधिकाधिक करा. मी बाबासाहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं आदरांजली वाहतो आणि माझं भाषण बाबासाहेब आपण अत्यंत आत्मीय तब्येत बरी नसताना देखील त्या ठिकाणी आला. मला कल्पना आहे की आपल्या ठिकाणी जायचं टाळता पण तुमच्या नेतृत्वाखाली जी संस्कृतची चळवळ सुरू झालेली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आलात याबद्दल आम्ही धन्य झालो आहोत. आपलं जर आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो आणि काशी नरेश डॉक्टर विभूती नारायण सिंह विश्व संस्कृत प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्यांचा शुभाशीर्वाद आपल्याला आलेला आहे पण पत्र मी वाचू पाठवत नाही फक्त उल्लेख करतो. आता धन्यवाद वितरण प्राध्यापक अभिक्ष कार्यक्रम घरात रांगलेला आहे. धन्यवाद वितरणाचं काम फक्त 2 मिनिटात होणार आहे. आजच्या सर्व वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आज हा क्रांतिकारी कार्यक्रम असलेला आहे की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी संस्कृत काही त्याशी जोडलं आहे आणि संस्कृत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक माध्यम आपण तयार केलेलं आहे. त्या कार्यक्रमाकरता तुरुपते साहेब मध्यम आले तब्येत गरीब असतानसुद्धा आले त्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. नंतर न्यायमूर्ती चंद्रशेखरजी धर्माधिकारी हे आले त्यांनी चांगल्या प्रकारे उद्बोधन केलं त्यांचेही आपण अत्यंत आभारी आहोत. आणि विधान परिषदेचे सभापती नासोपरांदे त्यांनी सांगितलं किंवा त्यांचं नाव आजच्या ह्याच्यात नव्हतं पण तरी देखील ते आत्मीयतेने ते आले आणि इतक्या चांगल्या प्रकारे आपल्याला त्यांनी हे केलं आणि संस्थेच्या ह्याच्या बाबतीत करण्याचं जे आश्वासन दिलं त्याबद्दल मी विशेषतः त्यांना धन्यवाद देत आहे. नंतर श्रीमती दुर्गा देशपांडे झाल्या आप्पासाहेब महाडिक आले नंतर श्रीराम मंत्री आले हे सगळी मंडळींचे आले आणि आपल्या अधिकारवाणीनं त्यांनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे आपल्या या कार्याला जे एक नवीन मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्याला जे प्रोत्साहन दिलेलं आहे त्याबद्दल या सगळ्या वक्त्यांचा मी या कार्यक्रमाच्या समितीतर्फे अत्यंत आभारी आहे. आपण सगळे श्रोते इथे आला पण वक्त्यांपेक्षा श्रोत्यांचंच खरं महत्त्व मोठं असतं त्यांच्यामुळेच वक्त्यांना जास्त रूप येतो त्यामुळे आपल्या सगळ्यांचेही आभार मानायला पाहिजे. हे सभागृह आम्हाला मुंबई मराठी पत्रकार संघानं उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आम्ही त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या मागे ठामपणे उभे असलेलं असं जे सुमय्या परिवार आहे किंवा सुमय्या कुटुंब आहे त्यांचे पिताजी ते सुद्धा आणि त्यांचे चिरंजीव त्या तिघांची विधी तरी आपल्याच्या संस्कृतीमध्ये नेहमी तरीचंही असतं. 3 मुली 3 गुण 3 दोष 3 अंके तर थोड्याच्या धमकाय काही पहावण 3 ह्याच्यात तरी त्रिमुनी तशी आमच्या मागे उभी आहे आणि कैश्वरजी वगैरे म्हणजे काही पण तो बिराजदार आहेत कितीतरी मंडळी आहेत पण ज्यांच्या वगैरे कोणतरी खंबीरपणे पाठीमागे उभा असावा लागतो
तसं हे सोमय्या कुटुंब सोमय्या परिवार या तिन्ही पिढ्यांनी जो एक आम्हाला आधार दिलेला आहे त्याबद्दल आम्ही या सर्वांचे अत्यंत आभारी आहोत. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून आता या कार्यक्रमाची सांगता सुरभारती गीतानं होणार आहे आणि त्याकरता मी श्री धनंजय व्यास यांचे पायदान घेतो. आणखी एक अनुकरणीय योगदान आहे की त्यांच्या उद्योग समूह तर्फे जी डायरी प्रकट होते प्रत्येक पेज वरती संस्कृत वाक्य असते. संस्कृत वर्ष आता सुरू झाला पण त्यांना कित्येक वर्षापासून डायरी वरती प्रत्येक पानावरती संस्कृत वाक्य असते आणि या वर्षी कॅलेंडर जे पब्लिश केले प्रत्येक उद्योग तर्फे प्रत्येक पानावर एक संस्कृत वाक्य आहे. हे एक अनुकरणीय गोष्ट आहे म्हणून आपल्याला सांगते. शतशतकोटि शरत्पर्यन्तं प्रवहता संस्कृतमन्दाकिनी प्रवहता संस्कृतमन्दाकिनी सिन्धुशुपुत्री सरस्वतीनां तटे ऋषीणां ज्ञानपराणां धूम धूमपाविद्लोकानां अत्रिभृगूणां छन्दोवाणी प्रवहता संस्कृतमन्दाकिनी प्रवहता संस्कृतमन्दाकिनी वाल्मीकिमुनि व्यासविरचिता वाल्मीकिमुनि व्यासविरचिता रामकृष्णयोः पावनगाथा अखण्डदीपो भगवद्गीता अखण्डदीपो भगवद्गीता कर्मयोगसन्देशदायिनी प्रवहता संस्कृतमन्दाकिनी प्रवहता संस्कृतमन्दाकिनी इयमस्माकं धर्मभारती राष्ट्रैक्यस्य च महती स्फूर्तिः इयमस्माकं धर्मभारती राष्ट्रैक्यस्य च महती स्फूर्तिः विना संस्कृतं नैव संस्कृतिः विना संस्कृतं नैव संस्कृतिः इह परत्र कल्याणकारिणी प्रवहता संस्कृतमन्दाकिनी प्रवहता संस्कृतमन्दाकिनी शतशतकोटिशरत्पर्यन्तं शतशत शतशत शतशतकोटिशरत्पर्यन्तं प्रवहता पुण्याचे डॉक्टर गोवा पौशले म्हणून संस्कृत पंडित राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी रचलेले हे Thank you.
आहे.